ವಕ್ರತುಂಡ ಮಹಾಕಾಯ ಸೂರ್ಯಕೋಟಿ ಸಮ ಪ್ರಭ ನಿರ್ವಿಘ್ನ ಕುರು ಮೇ ದೇವ ಸರ್ವಕಾರ್ಯೇಷು ಸರ್ವದಾ. Thank you.
समजते कोणा बसिक माफ करा मी पाहिलंच नाही आपल्याला म्हणजे जरा असू द्या असू द्या खरं तर नगरसेवकांनी लोकांवर लक्ष ठेवायला हवं जनतेची काळजी घ्यायला हवी त्या बाबतीत तुमची सर कोणाला येईल का आबासाहेब अहो कितीतरी सोयी आणि सुविधा निर्माण केल्या तुम्ही या वॉर्डात आता हेच पाहा ना मला वाटतं 4-5 वर्षांपूर्वी पाराखाली देवीचं छोटस देऊळ होतं पण तुम्ही पुनरुज्जीवन करून किती मोठं मंदिर उभं केलं आज इथे त्यात काय असं जगावेगळं केलं वसंतजी आपण लोकांच्या भल्या करता करत राहायचं बघा अरे हो वसंतरावांचे केस काय आलं काय होतं की नाही काही नाही फारशी काही प्रगती नाही चाललंय आमचं कोर्टात खेटे मारणं काहीही मदत लागली तरी मला केव्हाही सांगा नक्की चला चहा वगैरे घेऊ इथून जवळच आहे माझं घर तुमचं तरी कधी येणं होणार आमच्या घरी आले असते मी पण लवकर घरी पोचायला हवं मला पंडोणी शर्वरी उठले असतील ना पुन्हा जानकीला ऑफिसला जायचंय ना पुढच्या वेळेला मी नक्की ठरवून येईन तुमच्याकडे येऊ मी या नमस्कार पेकारीला कंटाळून युवकाची आत्महत्या मोटार सायकल चोरताना दोन कॉलेज तरुणांना पोलिसांनी रंगे हात पकडलं हा पेपरवाले म्हणजे त्याच त्या बातम्या पुन्हा छापतात की काय कोणाच ठेवू तेव्हाही वर्तमानपत्र उघडा बातम्या ह्याच जानकी बेटा जानकी बेटा चहा झाला की नाही अजून अग वर्तमानपत्र वाचताना चहा हवा बाबा चहा काय विशेष बातमी काय आज अगं विशेष कसली बातमी आली आहे त्याच त्या बातम्या कालचाच पेपर आपण आज वाचतोय असं वाटत अमुक ठिकाणी दरोडा अमुक ठिकाणी हल्ला इतके लोक फार इतके लोक जखमी आणि काय तर म्हणे इतक्या लोकांना भ्रष्टाचाराखाली अटक त्याला लाचलुचपत घेताना अटक काय त्याला काही अर्थच नाही आणि गुन्हा करून अमुक अमुक पसार झाले पोलीस तपास चालू आहे बाबा काही नाही एवढ्या अटकेच्या चोऱ्या करून फरार झालेल्या लोकांच्या बातम्या आपण वाचतो पण त्याचं पुढे काय झालं कुठे कळते आपल्याला अगं त्यात खरा इंटरेस्ट कुणालाच नसतो जानकी या लोकांना रोज वर्तमानपत्रात नवीन ड्रामा लागतो म्हणून तर हे न्यूज मेकर हिरो बनतात आणि या भ्रष्टाचारी लोकांना जुलमी लोकांना पकडून देणारे खरे समाजसेवक कायम अंधारात राहतात खऱ्या समाजसेवकाची कदर करण्याचा जमाना राहिलेला नाहीये दात घासायचे ना बंडू हा पटापट घासायचे ए ताई फेस बघू तर हे धर शी हे काय काहीतरी आहे का याच्यात अगं निघेल आत्तापुरती बघ ना मी ऑफिस मधून येताना घेऊन येईन आणि तुझं झालं की बंडूला ब्रश करून दे ए नाही या ताई मला एक तर आज कॉलेजला लवकर जायचंय उगाच माझ्या मागे नसती कामा नको लावूस तू अगं तुझा धाकटा भाऊच आहे ना तो आता नशिबानं असे भोग त्याच्या कपाळी लिहिलेत म्हणून अहो बाबा तसं नव्हतं म्हणायचं मला आज माझी ट्युटोरियल आहे आणि शिवाय मला कॉलेजलाही लवकर जायचंय हे बघ तू तुझा तुझ्या कामाला मी बघते आज उशीर झाला देवदर्शनाला हो देवळात जरा जास्तच गर्दी होती आज आणि त्यातून रस्ता दाबासाहेब भेटले हो आई आली ना आटप आटप पटकन अगं जानकी तुझं आवरायचंय अजून हो अगं आवरते याला ब्रश करून देते आधी ते बंडूचं राहू दे मी आवरीन सगळं तू तुझं आवर आधी ऑफिसला उशीर होतो ना मग अगं असा कितीसा वेळ लागणार आहे आवरते पटकन चला चला बंडू राजा चला लवकर ए ताई चहा दे ना अगं शरू तू बघ ना जरा आणि नसला चहा तर घे करून ताई 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 तिला तिचं यावरू दे ना जरा काही फरक नाही तुमच्यात आणि बंडूच्यात त्याला कळत नाही म्हणून आणि तुम्हाला जास्त कळत म्हणून चुकीच्या घरात जन्माला आली ती हे काय तू कुठे चालल्यास आता नटून तटून काय काय नेहमी तिरका काय बोलते नटून तटून आहे चुकले बाबा एवढं आवरून कुठे चाललास तेवढेच विचारायचं होतं मला काय नाही इंटरव्ह्यूला चाललंय वन वन फिरतोय कोणी दारात उभं करायला तयार नाही एवढ्या टापटिपीट गेल्यानंतर कोण तुला नोकरीला ठेवणार आणि तुला नोकरीची गरज आहे हे त्याला पटलं तर पाहिजे हो बाबा तुमच्या वेळची गोष्ट वेगळी होती त्यावेळी चालायचं सगळं गरीब दिसला की लगेच नोकरी द्यायची
आता इंटरव्ह्यूला टाय बूट असल्याशिवाय घेत नाही आतमध्ये. भले बूट बुटामधला मोजा फाटला असला तरी चालतो. बरं राहू देत, आता चांगल्या कामाला चाललायस ना, डोक्यात राख नको घालून घेऊस. हे घे प्रसाद घे. नाही नकोय मला प्रसाद. नाही प्रसाद दे मला, पण मला पैसे हवेत. मंगेश तुझा किती दिवस बहिणीकडनं पैसे मागणार आहेस? मध्ये ती नोकरी आली होती ना तुला? कसली फरतूस नोकरी होती ती? माझ्या लायकीची होती का? त्यातलं मला काही कळत नाही बाबा, पण तू तुझ्या नोकरीचं एकदा लवकरात लवकर बघ. हे आई चल निघते ग मी. आई मला थोडे पैसे हवे होते. कशाला रे? अगं तीन ठिकाणी इंटरव्ह्यूला जायचंय मला. तीन ठिकाणी इंटरव्ह्यू आणि एकाच दिवशी? हे कसं शक्य आहे? ते शक्य करण्यासाठी पैसे लागतात बाबा. तिथल्या शिपायला पैसे चाले ना तर लगेच नंबर लागतो. म्हणजे एका इंटरव्ह्यूने दुसऱ्या इंटरव्ह्यूला जाता येतं. म्हणजे तू लाच देणार? पण बाबा त्याशिवाय हल्ली काहीच होत नाही. तरी पण हे बरोबर नाहीये, या गोष्टी आवडत नाहीत मला. ठीक आहे त्यासाठी नको, पण तीन टोकाचे तीन ठिकाण, प्रत्येक ठिकाणी रिक्षाने जावं लागतं, त्यासाठी तरी पैसे दे. काय करशील ते खरं, पण चुकीच्या मार्गाने काही करू नकोस म्हणजे झालं. किती हवेत? 200 तरी लागतील. तेवढे नाहीयेत माझ्याकडे, 100 ठेव. हा येतो मी. हा पोरगा नेहमी पैसे मागत असतो, पण याला नोकरी काही लागत नाही. बरं काही बोलायला गेलं की तुमच्या वेळेचं आता काही राहिलेलं नाही असं बोलून फोन बंद करतो. बाबा नोकरीचं खरंच अवघड होऊन बसलंय आता. बिचारा नेटाने प्रयत्न करतोय करू देत. अगं किती दिवस नुसते प्रयत्न, पैसे काही झाडायला लागतात. हे बघ मला शक्य होईल तेवढं मी करतच राहणार आहे. आणि तुला सांगते, मंगेशला एकदा नोकरी लागली ना की काही कमी पडू देणार नाही बघ आपल्याला. सगळं व्यवस्थित होईल. निघू सांभाळून जा. बाबा येते. आई जगदंबीच्या कृपेनं सगळं व्यवस्थित होऊ दे बाई. या पोरीच्या नशिबात काय वाढून ठेवलंय काही कळत नाही. पोरी बाबा देते रे, कशा लोकात माझ्या नावाचा जप करतोय? सारखा नुसता माझ्या जानकी ऑफिसला का? हो उशीर झाला वाटत थोडासा. आज जरा चेहऱ्यावर जास्तच रंगरंगटी दिसते. सारखा बाई ऑफिसला जायचं म्हणजे व्यवस्थित जायला नको का? बरे हो बाई तुमचं, सकाळी सकाळी नटून सजून बाहेर फिरायला मोकळ्या तुम्ही. आमच्या सारखं नाही, घरचाच कुत्रा पेरूला महा. तरी तुम्ही कायम नटलेलाच असता की नशीब. अगं तुझ्या तरी लक्षात आलं, त्याला कोणाचं लक्षच नसतं माझ्याकडं. माझं मरू दे, पण काय ग तुझं सजणं बघणारा कुणी सापडलं की नाही ऑफिसात? लवकर शोध आणि पकडून ठेव त्याला. हो नाहीतर घरच्यांची आबाळ करून एवढं सजायचं आणि बघणार कोणीच नाही. हे बघा तारकाबाई मी कुणाचीही आबाळ करत नाहीये. असं कस? मंगेश वणवण फिरत असतो, शर्वरीच्या कटकटीचे आवाज आमच्या घरापर्यंत येत असतात. बंडूत हो तसा. तुम्हाला नाही ना सांगते आमचं घर सांभाळा म्हणून? कशाला उगाच माझ्या माणसांच्या कागाळ्या करताय? मला असं काही आवडत नाही, सांगून ठेवते तुम्हाला. तुमचं घर तुम्ही सांभाळा, माझं मी बघून घेईन. काय म्हणते तुम्हाला काय करायचंय त्या चौकशा? दिनूला उठवलं तुम्ही? माझा नाश्ता झाला की उठवतो. आधी स्वतःच्या खाण्याचं बघा, आधी तुमचा पोटोबा मग माझा दिनोबा. माझा नाश्ता झाल्यावर म्हणजे माझा नाश्ता बनवून झाल्यावर त्याला उठवतो. भाऊ तो मला हुंड्यात मिळालाय त्याचं सगळं काही करतो. त्याला उठवायला यक्ष गंधर्व बोलवतो, त्याचं तोंड पुसायला मी स्वर्गात अप्सरा बोलवतो, आणि नाश्त्याच्या टेबल पर्यंत नेण्याकरता त्याच्यासाठी आलिशान गाडी मागवतो. बस समोर सगळं मी लंडनला आहे. आज लाखाचे व्यवहार मी करत नाही हो, करोडचे असले तर मला सांगा. फोन झोपला तिकडे. उठा उठा उठा. आपला की काय नाही जिवंत आहे. उठ उठ. आय 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 आय. तारका हे बघ, हे पडलं बघ. काय पडलं? हा मग तोंड बघत काय उभं राहिलाय? हात धरून उठवा. बर दे. अहो माझा हात कुठे धरताय? त्याला हात धरून उठवा. अगं त्याला मी उठवणारच होतो ग, पण काय तुझा भाऊ आहे ना, बाहेरची वस्तू हात लावायचा नाही लावायचा.
हो 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 माझ्या मायरची वस्तू असली ना तरी तुम्हाला मिळाले ना हुंडा म्हणून तो नशीब माझं हो बघत राहू नका चला उठवा त्याला उठवा उठवतो तुम्हाला काय ज्याचं पडतं त्यालाच लागतं तस नाहीये ग ज्याच जळत त्याला कळत चल जाळू यायला उठे उचल 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 राहो तिनकर राह उठा उठ रे बाबा उठ दिनू असा कसा रे पडलास रे बाबा खाली ताई ऑफिसमध्ये झोपा करतात लेखाचे तो दोही फोडे म्हणून त्याच्या कमरेत लात मारायला गेलो आय आय माझ्याच कंबरड गेलो अहो दिनकरराव कोणतं ऑफिस कोण डोई फोडे कुठली लात तरी कोणाला मारतात काही नाही काही नाही हा स्वप्न स्वप्न पडलं मला मर्सिडीज असेल करेक्ट आणि वॉचमन पॉश ऑफिस आणि खूपसा स्टाफ आणि मी मालक हे काय घोड्याचा आवाज म्हणजे पुटांचा आवाज अहो सोडा सोडा असली स्वप्न पाहणं सोडा आता अहो होऊ दे त्याचं चांगलं काहीतरी तुमच्यासारखं नाही घोरात पडत स्वप्न बघतो चांगली चांगली म्हणजेच त्याला ध्यास आहे अगं कसला ध्यास तारका आजवर इतकं धंदे केले त्याने एक तरी चाललंय का आपण मी प्रयत्न करतोय ना हो की ना ताई अगदी बरोबर अहो म्हणतात ना प्रयत्न रगडिता देवही पडे अगं देवाला कुठे पाडतेस तू प्रयत्न वाळूचे कण रगडिता तेलही गळे अशी म्हण आहे मला तुम्ही शिकू नका अहो तो प्रयत्न करतोय ना अगं पण प्रयत्न करतोय प्रयत्न करतोय किती वर्ष प्रयत्न करणारा आपण दाजी आयुष्यात स्वतःच्या पायावर उभं राहणं इतकं सोपं आहे का आपल्या मनात आलं की लागली नोकरी चालला धंदा असं असं आयुष्य म्हणजे काय सिनेमा आहे रेशमी त्या सिनेमात ते त्यांच्या कनपट्ट्यात मारते ते गालावर हात ठेवून एकदम डोळा मारते नंतर लोकांचं ना लव्ह सॉन्ग सुरू होते हिटकन है ना हा तू मेरी रेलगाड़ी मैं तेरा इंजन बोलो डार्लिंग कैसे रहेंगे तुम बिन तू मेरी रेलगाड़ी मैं तेरा इंजन मग पुढे काय होतं हा मग ना अगं रेशमी तुझा आवाजाला काय झालं रे काय नाही अचानक बसलाय तू सांग पुढे काय झालं ओके ओके मग ना हिरोईन ना ऑफिसला जाते त्याला उशीर होते म्हणून ते बॉस त्याच्यावर चिडते आणि रेशमी पीएन झालं सर तुम्ही मिसेस शर्मा ऑफिसचा फोन सिनेमाची स्टोरी सांगण्यासाठी असतो का आय एम सॉरी सर मला हे चालणार नाही यू जस्ट रिमेंबर दॅट मिस देशमुख कुठे आहेत साहेब अजून आले नाही नेहमी सारखे उशीर येणार बघा साहेब तुम्ही आता त्यांचं राशन घ्या राशन व्हॉट डू यू मीन त्यांना चांगलं फैलावर घ्या चांगली समज द्या त्यांना नक्के तुम्हाला मध्ये बोलायला सांगितलंय का मी जस्ट शट अप अँड डू युअर जॉब येस सर दोन दिवस बसून तुम्ही जे काम करू शकत नाहीत ना ते त्या दोन तासात करतात मी तर दोन दिवस बसून तरी असतो त्या तर उगल्या करण्यापेक्षा काम करा काम नॉनसेन्स मिसेस शर्मा क्या है मेरी एक गोष्ट सुनना अभी क्या सुनने का है आप हर रोज एक सिनेमा बघती है और उसकी स्टोरी सबको बताती रहती है इसलिए बहुत चिडता है बॉस की बोलणे आपको खानी पडती तुम्हाला काय करायचंय हा ऐसा कैसा मुझे वाईट लगता है ना आप एक काम कीजिए आपको जो बोलना है ना मतलब स्टोरी सुनाना है ना वो उसकी एक कैसेट बनाइए और सबको बख्शीश मतलब प्रेजेंट दीजिए वो कैसेट वाला है ना वो मेरे एक ही का है ओ शट अप यू ब्लडी नॉनसेंस इडियट मंकी किसको बोला आणि हे बघा माझाशी बोलायचं नाहीतर मी ना बॉसला सांगून तुला मला डिस्टर्ब करते लचका मेला लचका मेला मग जुना कोण आई अगं जानकी बॉस विचारत होते मिसेस देशमुख कुठे गेली म्हणून हो ग आज उशीरच झाला यायला आणि ही युजलेस आहे ना याने सांगितले की तू नेहमीच लेट येते काय ते कान नाही बनना उसका मी नाही मी नाही अहो देशमुख भाई साहेबांनी तुम्हाला बोलवलंय अलेक्स कालची फाईल आता फायरिंग होणार एक्सक्यूज मी सर हाय मिस देशमुख
दिसतंय का सीट? थँक यू सर. ओके, काल मी तुम्हाला काही फाईल्स दिल्या होत्या. हो सर, झालंय काम. हे रिपोर्ट्स. That's good. That's really good. Thanks. मी देशमुख, मी तुमच्या कामाच्या पद्धतीवर खूप समाधानी आहे. थँक यू सर. सर, आय एम सॉरी. सॉरी? हे कशाबद्दल? सर, आज ऑफिसला यायला उशीर झाला मला, पण घरातलं सगळं आवरून निघेपर्यंत. इट्स नॉट अ प्रॉब्लेम. मिस जानकी, खरं तर मी तुम्हाला तुमच्या उशिरा येण्याबद्दल काहीच विचारलं नव्हतं, पण तरीही तुम्ही सॉरी म्हणालात. मला हा तुमचा प्रामाणिकपणा, युअर सिन्सिरिटी, कामावरची निष्ठा खूप आवडते. थँक यू सर. बाय द वे, तुमचे कलीग लचके तुम्हाला काही त्रास देत नाहीत ना? नाही सर, ते खूप चांगले, खूप सांभाळून घेतात मला. इट्स ओके देन. मिस जानकी, तुम्हाला कसलाही प्रॉब्लेम असेल ना तरी मला सांगत चला. अगदी घरगुती असेल तरीही चालेल. मला जमेल तेवढी मदत करेन मी तुमची. हो सर, मी निघू. हो हो, येस येस, शुअर. लागा तुमच्या कामाला. हे काय? माझा रुमाल आहे स्वतःचा. तुमच्याकडे सेवा मग. काय, तुम्ही उशीर आलात ना, बातमी झापलं असेल त्याच्या समोर कसं रडणार? म्हणून इतर रडून घ्या, मन मोकळं करा. लचके नाही, ऑफिसमध्ये बरेच जण साहेबांची बोलणी खातात. तुम्ही प्रत्येकाला रुमाल पूर्वक फिरणार आहात का? काहीतरीच काय, मला काही चॉईस आहे की नाही? लचके पुन्हा असा लघळपणा केलात ना तर साहेबांसमोर नेऊन उभं करीन तुम्हाला. फार चिडता बुवा तुम्ही. साहेब काही जास्त बोलले का? तुम्हाला कशाला हवे पंचायत? जागेवर बसा आणि काम करा. तो रुमाल स्वतःच्याच तोंडावर ठेवा आणि पुरेल गाडी मध्ये तेरा इंजिन बोल डार्लिंग, मैं कैसे जीव तेरे बिन. यार डबा टूट गया. अच्छा आदर, अशी एक रेख नंतर गोल, आणखी एक रेख आणि एक रेख आला ग. कसंता आहेस का घरात? बस बस बस, बंडूची शिकवणी चालली वाटत. जा बेटा आईकडे जा. कसं काय येणं केलं? काही नाही, या बसून चाललो होतो. म्हटलं बघूया आहेस की नाही घरात. अगं सदा आलाय. आता कशाला चहा वगैरे विना कारण? अरे आता जानकीची ऑफिसातून यायची वेळ झाली आहे, तेव्हा चहा होणार. बरं बरं बर, आपल्या कोर्ट केस कुठपर्यंत आलंय? नाही रे अजून, तरी अजून 15 दिवस लागतील असं आपले वकील साहेब म्हणत होते. या केसच्या संदर्भात किती पैसा, वेळ, आयुष्य कोर्टात हेलपाटे मारण्यात खर्च पडलंय. हे बघ वसंता, कामावर असताना हात गेले तुझा आणि केस आपल्या बाजून स्ट्रॉंग आहे. दादा, तू असे धीराचे चार शब्द बोललास ना की बरं वाट. अरे जानकीसाठी डॉक्टर काळेंच स्थळ आणले मी. एवढं चांगलं स्थळ म्हटल्यावर नाही कोण म्हणणार भाऊजी, पण तू इतका श्रीमंत आणि आम्ही नाही, म्हणजे आम्हाला जमायला हवं ना. तुम्ही फक्त सांगा. सदा काका, अलभ्य लाभ म्हणायचा, बऱ्याच दिवसांनी आलात. अगं सदानी तुझ्यासाठी एक स्थळ आणलंय. मुलगा डॉक्टर आहे, स्वभावानी चांगला आहे, घरचा बरा आहे, स्वतःचा दवाखाना आहे. वसंता तुम्ही फक्त सांगा, पुढल्या आठवड्यात साखरपुड्या करू टाकू. तुम्ही खूप करता आमच्यासाठी सदा काका, पण खरंच मला इतक्यात लग्न नाही करायचंय. जानकी, तुझ्या मनात दुसरा कोणी आहे का? जे काहीतरीच काय सदा काका. मग अडचण काय? अजून सगळंच मार्गी लागायचं सदा काका. मंगेशची नोकरी, शरूचं शिक्षण, बाबांची कोर्ट केस, हे सगळं होईपर्यंत मी माझ्या लग्नाचा विचार नाही करू शकत. होतं ग सगळं, तुझं लग्न आम्हाला महत्वाचं नाही का? अग हो ग, पण एवढे सगळे प्रश्न मागे सोडून माझं माझ्या संसारात लक्ष लागणार आहे का? लग्न काय होईल, आधी मला माझ्या माणसांसाठी काहीतरी करू दे. जानकी बेटा, खूप चांगल्या मनाची आहेस तू. तुझ्या इच्छेप्रमाणे माझे जोडे झिजवावे लागले तरी हरकत, तुला चांगलं स्थळ शोधून आणलं. तुमचाच तर खूप आधार आहे आम्हाला सदा काका. मित्र म्हणून माझ्या कोत्यूप्रमाणे जेवढं करता येईल
तेवढं करतो मी, येऊ मी आता. ताई, ए ताई, आमच्या कॉलेजची ट्रिप चालली आहे माथेरानला, मला जायचंय ग. अग जा की मग. जा की काय, 300 रुपये खर्च आहे. 300 रुपये? किती? 300? मग नको जाऊस बे. वाटलंच होतं मला नाही जाता येणार. ए वेडाबाई, 300 रुपये ना हे घे. काय हे? 400. अग 400 कशाला? असू देत ग, 100 रुपये वर खर्चाला. काय किती गोड आहेस ग तू. बाय बाय. बघितलं तुम्ही, थोडी तरी जाणीव आहे काही घरातल्या परिस्थितीची? असू देत ग. काय असू दे? हेच तर वय असतं एन्जॉय करायचं. अगं पण 400 रुपये दिलीस तू. असू देतो बाबा, गेल्या महिन्यातल्या ओव्हरटाईमचे पैसे मिळाले होते, शिवाय पगार सुद्धा झालाय आज. आई हे धर घर खर्चासाठी. बरं बंडूची औषधं आहेत की संपले? आहेत आहेत. नाही हे राहू देत वर खर्चाला. अगं कशाला? असू देत ग. आणि वर खर्च कसला आता? हे बघ, त्याच्यापेक्षा असं कर, तू ठेव हे. तुझ्याकडे चांगली साडी नाहीये ना, चार चौघात वावरावं लागतं तुला. अगं माझ्याकडे आहेत साड्या. आपण असं करूया, मंगेशला बूट घ्यायचे होते ना, ते घेऊन टाकू. बूट बीट काय? आणि बंडूला पण कपडे. काही नको कपडे बूट, चल ठेव तू आता. घे बघू. धर तू ना ऐकायची नाहीस, काय करायचं ते कर, मी बघते स्वयंपाक. तू बस, मी बघते सगळं. मस्त पैकी मुगाची खिचडी करते. बस. जानकी किती करते ना घरासाठी. असं वाटतं की आपणच कुठेतरी आपल्या कर्तव्यात कमी पडतो की काय. असं का बोलता तुम्ही? आई जगदंबेच्या कृपेनं हे दिवस लवकर जाते. छोटासा निकाल आपल्या बसून लागेल, चार पैसे हातात येतील. तुम्ही काळजी करू नका, आपण जानकीचं लग्न थाटामाटात करून देऊ. बस मंगेशला लागली पाहिजे चांगली नोकरी, पण वण भटकतो बिचारा नोकरीसाठी. चल निघूया. थांब ना थोडा वेळ. अगं रात्रभर किती झाली आहे? होऊ दे, असाच थोडा वेळ माझ्यावर बसून राहा. अगं रोजच भेटतो ना आपण, घरातून निघतो तेव्हा मी सांगतो की मी नोकरीला चाललो आणि तुला येऊन भेटतो. काय मंगेश, तुझे नोकरी करून आता बस झालं. तू एक काहीतरी डिसाइड कर, तुला नोकरी प्रिय आहे की मी. म्हणजे काय नोकरी? काय बघ रागावलं किती छान दिसतेस. अगं नोकरी नोकरी काय, नोकरी कधीही मिळेल, पण तुझ्यासारखी छोकरी लाखात एक हो ना. थोडा वेळ बसून मग निघूया आपण. नाही नाही, थोडा जास्त वेळ बसून मग निघूया आपण. वो दिन याद करो, वो चुप चुप के मिलना, वो हसना हसाना, वो दिन याद करो. नमस्कार मी. या 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 बसा ना, बसा बसा. ठीक आहे, पाणी घ्या. आपलंच घर समजा. हा संकोच नको. बापरे, या धंद्यात एवढा रिस्पेक्ट मिळतो? काय म्हणाला? नाही नाही, आवाज आवाज छान येतो. ओ दिन याद करो. काय शोधावं लागलं का? काय दारू पार्टी होती ना? हो कालच लावली तुम्ही येणार म्हणून. मी येणार म्हणून दारू पार्टी लावली. हो मी येतील ना आता. हो काही खायला करू की चहा घ्यायला आधी? काय नाही नको, मी माझं काम ओरखतो आणि निघतो. काम होईल आता काय त्याच्यात. बर हे घ्या, हात पाय धुवून घ्या. हा साबण ह्यात कसे पाय टाकू मी? अरे तुम्ही हा साबण वापरता? तुम्ही फेसलेस नाही वापरत? हा साबण आवडत नाही का तुम्हाला? हा बरं बरं, उद्या तुमच्या आवडीचा साबण घेऊन येईन. नाही नाही नाही, उद्या कशाला, आज दाखवतो ना. तुम्हाला कशाला हो त्रास? त्रास कसला, सेल्समनचं कामच आहे ते. मी सेल्समन आहात? तुम्हाला काय मी वॉचमन वाटलो का? मला वाटलं तुम्ही फॉरेन डेलिगेट आहात म्हणून. कसला फॉरेन, अजून मी संपूर्ण महाराष्ट्र नाही बघितलंय. तुम्ही सेल्समन आहात? आत्ताच आत्ता चालते वा माझ्या घरातून, चालते वा बघा. नाही नाही, मी आल्यापासून माझी केवढी उडपच केलीस, माझं माल तरी बघून घ्या, तेवढं दाखवायचं मी जाणार नाही. बघा बापरे, थोडं पाच मिनिटं पाच मिनिटं बघा. हा फेसलेस साबण हा फक्त सुंदर स्त्रिया वापरतात, म्हणजे अशा सुंदर असतात ना, सुंदर सुंदर त्याच वापरतात. बघ खाली काय लिहिलं बघा बघा, स्वर्ग प्रोडक्शन. स्वर्ग डायरेक्ट इकडे येतो. मग इथून कोणी लागत नाही ना न्यायला स्वर्गात? रंभा उर्वशी मेनका पण त्या स्वर्गात पोहोचल्यात की? हो पण त्यातून तरुण का दिसतात? का बरं हा साबण वापरतात? हो बघा तुम्हाला होत असेल तर शेजारचे पण सुंदर आहे. नाही मला द्या, एक मला द्या. एक डझन ना? एक द्या. देतो एक डझन. इतकी जाऊन काय करू? काय दिवसा तुम्ही जितकं चेहऱ्या लावाल ना तितके तुम्ही सुंदर दिसाल. तर मग दोन डझन द्याव. देतो ना. द्या द्या. गेले काम होतं धक्क्याला लागले रे वा वा. काय लपवताय, काय लपवताय सांगा मला. तुम्ही लपवता म्हणजे काहीतरी खास असणार. हा बघा हे काय, आफ्रिका स्पेशल गेंडा स्पेशल पॉट. गेंडा म्हणजे काहीतरी विचित्र वाटत नाही ना? नावात काय? हो ते नावात काय?
किती उंचावरून फेका काही होणार नाही. नको नको टाकू नको. म्हणजे एक वेळ लादी फुटेल पण पोट असत. अरे वा, कुठल्याही गेंड्याला धडक मारून बाहेर पाहिलं ना तर 10 पुरुष त्याच्या मागे लागतील. काहीतरी नाही म्हणजे तुम्ही इतक्या सुंदर दिसाल. हो असं किंमत आहे फक्त 5,000 रुपये. मला डेमॉन्स्ट्रेशन करून दाखवा ना. दाखवतो ना बघा, तुम्हाला इतकं सुंदर करतो इतकं सुंदर करतो की तुमचे मिस्टर जरी आत आले ना ते म्हणतील करिश्मा कशी माझ्या घरात. लावा ना लावा ना. लावतो आपलं कुठे प्लीज ऑन करा. तुम्ही मस्त सगळी अरेंजमेंट केली आपल्या हातला लागला रिमोट वर चाललंय. बघा आता सुंदर दिसणार असं तुमचा चेहरा याद टाका. बरं तुम्ही बटन ऑन करतो. बटन वा 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 काय दिसतंय रे. किती वेळ किती वेळ. थोडा वेळ थोडा वेळ थोडा वेळ. छान दिसते ना मी. काय बंबलले रे बाबा. नवरा जो आहे ना बायकोचा मुस्कटात मारता. आई नवऱ्याच्या मुस्कटात मारता आणि दारावर ना ते नवऱ्याचा बाप उभा असता. नाही नाही ती कोणाला नाही मारत पण इधर आहे ना एपिसोड खतम हो जाता है. अब नेक्स्ट वीक का जो एपिसोड है ना मी बघून तुला सांगणार. ओके बाय. विजय शर्मा क्या है मला तू सांगा कोण कोणाच्या मुस्कटात मारता है. मी तुमचा मुस्कटात मारताय. मार ना मी सुद्धा वाट बघतोय. शटप शटप मला काय. त्यांना जाऊ दे ग. मला सांग साधारणपणे एक साडी आणि एक शॉल किती पर्यंत येईल ग. चांगला घ्यायचा असेल तर 500 पासून पुढे मिळणार बघ. 500 कोणासाठी घ्यायचे साल आणि साडी. अगं आई बाबांच्या लग्नाचा वाढदिवस होता ना म्हणून घ्यायची होती. हो सो स्वीट. मी देऊ का थोडे पैसे. नाही नको मी मॅनेज करेन. सर. ओ हाय मिस जानकी बसा जरा एवढ्या सह्या करून घेतो. ओके बोला व्हाट कॅन आय डू फॉर यू. सर एक रिक्वेस्ट होती. आज मला जरा हाफ डे हवा होता. हाफ डे. हो हाफ डे तर केव्हाच होऊन गेला. आता सुटेल ऑफिस अर्ध्या तासात. हो सर पण मला लवकर घरी जायला हवं काम आहे. काही विशेष. आई बाबांच्या लग्नाचा वाढदिवस आहे सर. हो मग काही हरकत नाही लवकर जात. काही काम पेंडिंग असेल तर उद्या करून घ्या. नाही म्हणजे माझ्या टेबलवर काहीच काम पेंडिंग नाहीये. मग काही प्रश्नच नाही. तुम्ही आता सुद्धा जाऊ शकता. थँक यू सर. आणि हो मिस देशमुख तुमच्या आई वडिलांना माझ्या बेस्ट विशेष पण द्या. ओके शुअर सर. थँक्स वन्स अगेन. इट्स ऑल राईट नो प्रॉब्लम. शर्मा निघते का. मी मिळाली परवानगी. ओके भेटूया उद्या. हो लचक्यां कडून लचके. काय प्रकार काय. हा प्रेझेंट आहे ठेवा ते वाढदिवस आहे ना तुम्हालाच उपयोगाला येईल साडी शाल विकत घ्यायला. तुम्हालाच ठेवा. मुलांना अंगडी टोपडी करा. अहो पण माझं लग्न कुठे झालंय. तुझा पडोसचा मुलं आहे ना त्यांच्या साठी घ्या. हो ती माझीच मुलं आहेत. माझ्या मुलासारखी आहेत. काय नुसतं चुरू चुरू बोलतोय. हाको पण मेला तेवढं. काय ग जानकी केवढी खरेदी दिसते. ओ साडी वाटत मिठाई सुद्धा. वा 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 थाटच आहे तुमचा. काय गो मंगेशला नोकरी लागली का तुझ्या जमलं कुठेतरी. नाही आईसाठी आणले साडी. हो का. अगो बाई पण एवढ महागड्या दुकानांना कशाला आणलीस. त्या कुठे जाणार एवढी महागडी साडी नेसून फिरायला. का तिला हाऊस मौज नाहीये कि सगळी आवड तुम्हालाच दिली आहे देवानी. एवढी चिडतेस कशाला. मी आपली सहज बोलले. हो तुझ्या चांगल्यासाठीच मी सांगते. तुझे एवढ्या पगारात तू एवढं सगळं भागवतेस ना म्हणून म्हटलं मी. चार आण्याची कोंबडी आणि 8 आण्याचा मसाला. तुमचा सल्ला नकोय मला. अगो बाई ओ इकडे इकडे पाहिलं ना पाहिलं ना. आपण एवढं चांगल्या मनाने बोलायचं तर हिचं मेला तिरपाकडच चालायचं. हो कापाचं शेपूट शेवटी वाकडं ते वाकडं. नाहीतरी सवळच आहे तुम्हाला तारका बाई. त्याच्यात त्याच्यात नाक खुपसायची. मी म्हणते हवं कशाला हो भोसक पडा. त्याच्यात त्याच्यात ही पण मेली वाकडीच. म्हणजे एवढं सगळं करून शेवटी मीच वाईट. वा 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 झालं की नाही तुमचा.
आता किती वेळ शेकणार आहात? अगं शेकतो शेकतो, हळूहळू शेकावं लागतं, तापता येत नाही. चेहऱ्याची मग कशी चालणी करून ठेवलंय. अहो जरा हळू, हुंडा आहे ना तुमचा तो. हो काय म्हणायचं बाई, नवरा म्हणून आपला आणि मार खाऊने असला. शरू काय ग? अगं एवढं काय आणलंयस? ठीक आहे, आई बाबांच्या लग्नाचा वाढदिवस आहे ना, मस्त सरप्राईज आहे. ठेव ना प्लीज, आत मध्ये ठेवते. ताई अजून काय काय करायचंय? अजून आईसाठी साडी आणली आणि बाबांसाठी शर्ट आणलाय, तो प्लीज काढून ठेव ना. ठेवते. शरू बस ना जरा. काय ग? नाही काही नाही, विशेष असं काही नाही, पण खूप छान आहे ना फोटो. अग मित्र आहे माझा कॉलेज मधला. हो म्हणजे पुस्तकात फोटो ठेवण्या इतके जवळचा. प्लीज कोणाला सांगू नकोस. नाही सांगत. पण शरू कुठलीही गोष्ट चोरून करू नये, आणि प्रेम तर नाहीच नाही. कोण आहे? कोण? माझ्या वर्गात आहे नरेंद्र, नरेंद्र शेट्टी. शेट्टी? हो अग त्यांची खूप हॉटेल्स आहेत. बर ते सगळं ठीक आहे, पण अभ्यासात लक्ष द्या जरा, हे प्रेम वगैरे सगळं नंतर. शरू, हे शरू आई आली वाटत, आलेच. आणि तू तो केक ताटात काढून ठेव. अगं कुठे गेला होता तुम्ही? काही नाही ग, घराची किरकोळ खरेदी. शरू होती घरात, म्हटलं जाऊन यावं. आणलाय खाऊ, थांब घेऊन येते. काय ग, काय झालं? काय नाही गो, अचानक पोटात दुखायला लागलं. डॉक्टरला दाखवायचं का एखाद्या? नाही हो, नाही दुखत आता बरं. अगं पण एकदा दाखवलेलं बरं, आपली वय अशी तब्येतीला जपण्याची. काही नाही होत तब्येतीला. अगं उगाच विषय वाढू नका तुम्ही. हळू बोला जरा, जानकीने ऐकलं ना तर रात्रंदिवस काळजी करत बसेल. कसली काळजी? काही नाही ग, त्यांचं आपलं उगीचच. काय सगळं? ही तुझ्यासाठी साडी. माझ्यासाठी? अगं घे ना ती तर. घे. आणि हा तुम्हाला शर्ट. मला? मला कशासाठी? अहो घ्या ना, देते तर. म्हणजे कोर्टाच्या केसचा निकाल आपल्या अजून लागला की काय? काय माहित. मग हा सत्कार कशासाठी? सांगते सांगते. शरू झाली का तयारी? झालंच का? लवकर काय? मी अगदी वेळेवर आलेलो. चला चला बाबा केक कापा. अरे पण कशासाठी? मी सांगते मी सांगते. आज आपण सगळे इथे आई बाबांच्या लग्नाचा वाढदिवस साजरा करतो. चला चला बाबा केक कापा. अरे वा 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 वा. चला बाबा आईला केक भरवा. हे भरवा बोलू नाही. आधी उखाणा गे बाबा, आधी उखाणा. आपल्याला नाही जमते तुमचे उखाणे पिखाणे. वासंती बरोबर संसारात माझं काम फक्त खाणे पिणे. क्या बात आहे, क्या बात आहे. घे घे आई, तू तेव्हा ब्राह्मणांच्या साक्षीने वसंतरावांची पत्नी झाले. आयुष्यातला प्रत्येक क्षण सुखासमाधानाने जगले. जानकी, मंगेश, शरू, बंडू, माझ्या बाळांचे गोड किती सांगू. सुखाने ताट भरले माझ. आई जगदंबे वेगळं काय मागू. घ्या हो. शरू कॉलेजचे फक्त 6 महिने उरले असतील. नाही हो रे, पण मध्येच काय आठवलं तुला कॉलेजचं? मध्येच नाही ग, गेले काही दिवस विचार करतोय मी. कॉलेज संपून जाईल, कदाचित तू पुढे शिकशील
पण मी मात्र नक्कीच नाही. मला माझ्या डॅडींच्या बिझनेसमध्ये लक्ष घालावं लागणार आणि आपली भेट लांबत राहणार. शरू शरू आय लव्ह यू शरू. अगं मी आपल्याबद्दल घरी सगळं काही बोललोय आणि कोणाचाच विरोध नाही आपल्या लग्नाला. आणि हे बघ, तू म्हणशील तेव्हा तुझ्या घरी लग्नाची मागणी घालायला येईल. नको, असं काहीही करू नकोस. आमच्या घरी नाही आवडणार कदाचित. कशावरून? तुझा फोटो सापडला ताईला माझ्या पुस्तकात. मग काय म्हणाली? चिडली का खूप? ती म्हणाली सध्या अभ्यासाकडे लक्ष दे, वेळ आल्यावर बोलूच. पण शेट्टी आडनाव म्हणल्यावर जरा विचारतच पडली. अगं शरू, मी तुझ्याशिवाय जगू शकत नाही. आणि तू जर मिळाली नाहीस ना, तर मी माझ्या जीवाच. नरेन, प्लीज माझ्यासाठी असं काही बोलू नको.
सराणी नजर बोलते ना लाजू नको सराणी डोळे आजमाजे गातात गोड गाणी बोल मित्रा काय रे इकडे कसा काय कधी आणि आत्ता फोन करतोस तू काय रे घरी कधी येणार मग अरे वेळ असेल तेव्हा नक्की येईन बाबा जरूर ये आई आठवण काढत होती तुझी और फिर दोघं एकमेकांना मिठी मारते मिठी नंबर 50 मी बरोबर काउंट केले हा जानकी 212 मिठी व्हाट रोमांटिक काय 212 भेटते काय एका मिनिटाला एक मिठी पकडली तर 212 मिनिटं झाली विचार असतो 3 तासाचा म्हणजे 180 मिनिटं 212 मिनिटं मारतील कशा लचका मला चॅलेंज करू नका हा मी मोजलं बराबर 212 म्हणजे 212 आणि तुला लागत होते 1 मिनिट 1 मिठीला हिरो हिरोईन त्यांना प्रॅक्टिस असते ना त्यांचं मिठी 5 सेकंड होत आहे मिठी 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 कशी 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 दाखव ना अशी मॅडम आपल्याला साहेबांनी बोलवले आलेत चल चल बस देशमुख हे वाचून बघा फक्त एवढ्यासाठीच तुम्हाला बोलावून घेतलं होतं मी सर प्रमोशन पगार वाढ यू डिझर्व इट मिस जानकी हा तुमचा अधिकारच आहे तुम्ही तयार केलेल्या टेंडर फाइल्स बिनचूक होत्या तुम्हाला माहिती आहे हे काम आपल्या कंपनीला मिळालंय ऍज यू नो हा 3 कोटींचा प्रोजेक्ट आहे ऑफकोर्स याच्यात तुमचाही सहभाग आहे तशी सगळ्यांचीच मदत असते सर आणि तुमचंही मार्गदर्शन असतंच की मी जानकी माझं सगळ्यांवर लक्ष असतं कोण किती आणि कसं काम करतं हे सगळं मला कळतं त्याच्या त्याच्या कार्याचा शेअर त्याला मिळणारच आहे पण आर यू हॅपी निश्चितच सर इट्स ऑल राईट फक्त एवढंच सांगतो आपली कंपनी समजून काम करत राहा नक्की सर येते मिस जानकी कॉंग्रॅच्युलेशन थँक्यू सर कॉंग्रॅच्युलेशन कशाबद्दल तुम्हाला प्रमोशन मिळाल्याबद्दल तुम्ही चोरून ऐकत होता नाही मी कान देऊन ऐकत होतो मला खूप खूप आनंद झालाय तुम्हाला प्रमोशन मिळालं म्हणून आज मी तुमचं काही ऐकणार नाही आज तुम्ही माझ्याबरोबर सिनेमाला यायला पाहिजे सिनेमाला जाऊ चांगल्या हॉटेलमध्ये जेवायला जाऊ शॉपिंग करू मला तुमच्यासाठी एक साडी घ्यायची आहे तुम्हाला कुठला रंग आवडतो मी तुम्हाला थोबाडीत मारल्यावर तुमच्या गालावर जो रंग उठेल तो असतो लाल वासंतीबाई शहाणेबाई या ना या बसा आहो बसून कसं चालेल आता लगीन गाई किती आणि कशी असते काय सांगू पायी पाहुणे त्यांचं बघायचं खरे द्या कुणाचा रुसवा फुगवा काय विचारू नका लग्न घरी चालायचंच ना सगळे आहो या गडबडीत शेजाऱ्यांना निमंत्रण द्यायला विसरायला नको म्हटलं मी हे घ्या हे आमच्या गौरीच्या लग्नाचं निमंत्रण सगळ्यांनी यायचं बरं का लग्नाला हे काय सांगणं झालं सकाळपासून येऊ आम्ही सगळेजण मग आलंच पाहिजे बर तुमच्या जानकीच्या लग्नाचं बघताय की नाही कुठे हो नाही म्हणजे पाहणं चालू आहे बघूया कधी योग्य येतो मुलीच्या लग्नाच्या बाबतीत लवकर जमलं की बरं असत एक एक काळजी मिटते डोक्यावरची खरंय तुमचं म्हणणं बघूया कधी जमते ते आता बर येऊ मी अजून 4-5 घरी जायचंय बसा ना जरा चहा टाकते पटकन मी नको हो फार होतं सगळीकडे चहाचा आणि नाहीतरी शेजारी म्हणून होतच की येता जाता अच्छा काही मदत लागली सांगा संकोच करू नका तुम्ही अगदी अगदी नक्की तुम्ही का परके आहात मला येते हा हा
मी एका दिवसाचे 5,000 घेतो, 5 दिवसाचा ऍडव्हान्स तुम्हाला आधी द्यावा लागेल. व्हेरी गुड. आता बोला. मी चिंगारी बेगम, युनुस भैसवाले की बीवी. काय ना ती मराठीतलं बोलते हा, म्हणजे बाहेरची भक्ती आपते ना, म्हणून मराठी चांगलं येत. त्याच काय ना की मला दाट शंका आहे की माझ्या नवऱ्याचं कोणाबरोबर तरी लफड आहे. हो गुड 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 काय आज गुड काय बॅड इज बॅड. ती बाई कोण आहे, कुठे राहते, काय करते, या तिचे माझ्या नवऱ्याशी कसे संबंध आहेत, या सगळ्याची माहिती हवी मला. तुम्ही काही काळजी करू नका, फक्त त्या बाईचं नाव आणि पत्ता सांगा. अहो तेच तर तुम्हाला शोधायचंय. मला शोधायचं ना, विसरलो होतो. तुम्ही अजिबात काळजी करू नका. हो 8 दिवसाच्या आत तुमच्या नवऱ्याला सगळ्या पुराव्यासहित तुमच्या ताब्यात देतो. नवऱ्याला नाही, त्या बाईला माझ्या ताब्यात द्या. बाईला पकडू. ठीक आहे, पकडेन ना, पकडेन ना. अहो काय, गिरायकांची खुशी हाच आमचा सौदा. तुम्ही म्हणाल त्याला मी पकडेन. त्या बाईनं माझं आयुष्य अगदी उद्ध्वस्त केलंय हो. दिवस रात्र माझ्या मनात तिचेच विचार येत असतात. हे बाहेर गेले ना कि मला वाटत कि ते तिच्याच कडे गेलं असत. अशा तुम्ही वेडी होईल हो, वेडी होईल. मी रस्त्यावर येईन हो. डोंट वरी, अजिबात काळजी करू नका. तुम्ही कशाला रस्त्यावर येत आहे? मी आहे ना गल्लीत, रस्त्यावर न, कुठे ती बाई सापडेल ना, तुमच्या स्वाधीन करीन मी. अय्या खरंच? थँक यू सो मच डिटेक्टिव्ह साहेब, खरंच मी तुमचे एहसान जिंदगी भर विसरणार नाही. तो ये है तेरा बदनसीब आशिक. अरे ओ चिंगारी बेगम, मैंने तुमसे कहा था कि जिंदगी भर सिर्फ मेरा हाथ पकड़ के बैठे रहना, लेकिन ओ बेवफा, ओ सितमगर, तू दिन दहाड़े इसका पकड़े बैठी हुई है. आप नहीं ना आप साहब, आपको कोई गलत फहमी हो रही है. क्या ना बेटा, तुमसे कट रही लपड़े. चुप रे बाबा, हटा हुआ कपड़ा का लिए उल्टा कोतवाल चोर को डांटे. उल्टा कोतवाल नहीं है, क्या हो? उल्टा चोर कोतवाल को डांटे. आपको चोर बोली. बहुत दिन कराओ बरे ते बरा हातावर भागलं. हे धंद्याचं सोडा तुम्ही आणि नोकरीचं बघा. तुम्ही गप्प बसाओ, तुम्ही त्याला असं खच्ची करू नका. तो धंदेच करणार. मी लहानपणापासून त्याला पाहिले हो, त्याच्या रक्तातच धंदा आहे. तुम्हाला माहित आहे तिनूला, हो तिनूचे पाय पाळण्यात आणि हात गळ्यात असं पाहिले मी त्याला. अहो
पण तुम्ही पाहताय ना नाही धंदा लाभत त्याला. लाभणार लाभणार अहो शंभर धंदे करतोय त्यातला एक तरी धंदा त्याला लाभणार आणि देव तरी त्याचे कष्ट बघतोय हो असेल हरी तर नेल वरी काय लिफ्ट करा ते व्हॉट इज दिस जानकी मी अजूनही ऑफिस मध्ये हो सर एवढं काम राहिलं होतं ते हाता वेगळं करत होते अहो उद्या केलं असतं ऑफिस सुटून किती वेळ झाला आता खरंय सर तुमचं पण जसा फायद्याचा शेअर प्रत्येकाला मिळतो तशीच कामाची जबाबदारी सुद्धा प्रत्येकाने उचलायला हवी नाही का अच्छा माझं म्हणणं माझ्यावरच उलटवलं नाही तसं नाही सर ओके इट्स ऑल राईट तुमचं झालं नसेल तर मीही थांबतो अजून माझं काम झालंय सर गुड मग चला वाटेत एक छानशी कॉफी पिऊया नाही सर कशाला तुम्हाला उगाच त्रास जानकी मी जर बॉस असेल तर माझ्या ऑर्डर्स पाळायला नकोत का तुम्ही शुअर सर बाय द वे तुमच्या घरी कोण कोण असतं आई बाबा आहेत एक बहीण आहे छोटी ती कॉलेजमध्ये असते दोन भाऊ आहेत एक नोकरी शोधतोय आणि एक लहान भाऊ आहे तो काय करतो नाही काही नाही म्हणजे काहीच नाही करू शकत तो मतिमंद आहे हो आय एम सॉरी आय एम रिअली सॉरी तुमच्या भावाच्या नोकरी बद्दल कुठे शब्द टाकू का नाही नाही नको म्हणजे इतक्यात नको त्यालाही कळू दे ना धडपडीचा अर्थ तुमच्या घरी कोण कोण असत फक्त मी आणि माझं दैवत आय मीन माझी आई दोघच हो दोघच हा तुमचा प्रश्न समजला मला बट नो अजून लग्न केलेलं नाहीये आईची तशी खूप इच्छा आहे पण नाही का अनुरूप जोडीदाराच्या शोधात होतो पण अलीकडे असं वाटायला लागलंय की माझा शोध संपलाय मग करून टाका ना तिच्याशी लग्न पण तिच्याशी बोलायला हवं ते धाडस नाहीये माझ्याजवळ पत्रातून लिहा ना मग स्वच्छ कळवा इट्स अ व्हेरी गुड आयडिया हे सुचलंच नव्हतं मला असंच करतो आता इफ यू डोंट माइंड सर आपण निघूया खूप उशीर होतोय हो ऑफकोर्स नॉट ऑफकोर्स नॉट झोपला का बंडू झोपला गोष्ट सांगा म्हणाला गोष्ट ऐकता ऐकता झोपला हल्ली समजायला लागला ना बंडूला मंगेश बघ रे जरा कोण आलंय ते अरे काका तुम्ही या 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 अरे सदा ये 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 बस 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 इतक्या रात्री कसा काय आलास अरे आपल्या वकिलाने खुश खबर दिली ती सांगण्याकरते एवढ्या रात्री आलो हे जिंकलो आपण आहेस कुठं देवीनी माझी प्रार्थना ऐकली आता थोड्या वेळापूर्वी वकील साहेबांच्या घरी फोन आला 60,000 कॉम्पेन्सेशन मिळेल म्हणाले सदा हे तुझ्यामुळे झालं नाही वसंता ते माझे मित्र कर्तव्यच होत मी फक्त मध्यस्थ होतो सगळं केलं ना वकील साहेबांनी केलं सदा काका वकिलांची फी किती द्यावी लागेल आपल्याला पुरुषोत्तमला एकदा विषय काढून बघ त्याच्याकडे पुन्हा भाऊ म्हणून हक मांडणार नाही तुम्हाला तरी पण काहीतरी द्यायला हवं ना आपण काही नाही एकदा जेवायला बोलवा त्याला बस काय नाही त्याचं फार प्रेम आहे बोलव ना त्यात काय एवढं सदा काका बसा ना तुम्हाला काहीतरी गोड खायला करून आणते त्याचे काही नको जेवूनच निघालो मी म्हटलं फिरणं होईल आणि आनंदाची बातमी सांगणे होईल बातमी सांगितली आता मी निघतो खरोखर तुझे फार उपकार झाले वसंता जास्त आगाऊपणे बोलण्याच्या अगोदर मी निघालं बरं सदा अरे आपण सदा क्या बात है म्हणतात ना भगवान के घर में दे रहे लेकिन अंधेर नहीं बाबांना 60,000 रुपये मिळाले म्हणजे माझ्या नोकरीचं काम नक्की होणार काय बोलतोस तू त्यांना पैसे मिळण्याचा आणि तुझ्या नोकरीचा काय संबंध सांगतो ना माझ्या जवळ एक माणूस आहे त्याने नोकरी द्यायचं मला कबूल केलं म्हणजे काम नक्की होणार फक्त त्याला 50,000 रुपये द्यायचे हा मग म्हणजे 8,000 रुपये पगार असलेली नोकरी आपल्याला नक्की मिळेल काय झालं मला नोकरी मिळू नये असं वाटतं की काय तुम्हाला काही नको असली पैसा चारून मिळणारी नोकरी बाबा हे बघ मंगेशा
तुला नोकरी जरूर मिळावी. थँक्यू थँक्यू बाबा. पण त्यासाठी या पैशातला एक रुपयाही मी तुला देणार नाही. मला नोकरी कशी मिळणार? न मिळू दे. ताई तू सांग काहीतरी. बाबा द्या ना त्याला पैसे. तू बोलतेस म्हणजे मला असं वाटत की त्याला पैसे द्यावे. नाही शक्य नाही जानकी. अगं हे कष्टाचे पैसे मिळतील म्हणून वर्षानुवर्ष वाट पाहिली. हे पैसे असे चोरामोराच्या खिशात वाटायचे? नाही नाही ते शक्य नाही. आणि आधीच पुष्कळ वाटायत त्या पैशांना. हे बघ सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुझ्या लग्नासाठी खर्च करायचे धमालते पैसे. माझं लग्न होईल काय? पण हे बघ महिना 8-10 हजाराची नोकरी मिळाली ना मंगेशला तर आपल्याला पण आधार मिळेल त्याचा. या घराचं रंगरूपच बदलून जाईल आणि माझ्या लग्नात पण तो मदत करेलच की. माझं ऐका बाबा तुम्ही प्लीज त्याला द्या पैसे. नाही तू म्हणशील ते कदाचित खरंही असेल पण मला नाही पटत. असे लाच म्हणून पैसे देऊन काही होत नाही. आणि 50,000 म्हणजे काय ग? आले पैसे गेले पैसे एवढंच. आता 5-10 हजाराची गोष्ट अशी एखाद्या वेळेस तर ठीक आहे पण एवढी मोठी रक्कम. मी एक सुचव. काय? हे पैसे तुम्ही माझ्या लग्नासाठीच ठेवलेत ना? हो पण त्यांना अजिबात हात लावायचा नाही. हो म्हणजे माझं लग्न की मंगेशची नोकरी एवढाच प्रश्न आहे ना. आपण चिठ्या टाकूया ना ज्याचं नाव येईल त्याचे पैसे. चालेल? हा काय खेळ चालवलाय जानकी? काय हे खेळ? नाही बाबा मंगेशच्या आयुष्याचा प्रश्न आहे. त्याचं आयुष्य उभं करायला आता 50,000 जड आहेत का आपल्याला? आपण चिठ्या टाकूया काहीतरी. तिचं अगं बघ तर तू. काय बघ? काहीतरीच. पण चिठ्ठी तूच लिहायची सा आई. लहान मुलांचे खेळ खेळा आता. उचल वाचतोच. मंगेश घ्या माझंच नाव आलंय. आता पैसे तुम्हाला मलाच द्यावे लागणार आहे. आता तुला नक्की नोकरी मिळणार. आता माझी सगळी कामं पूर्ण होतील. चला जेवून घेऊया. मला नोकर चाकर नकोय जगदीश. मला तुझी काळजी घेणारा माणूस हवाय घरात. सून हवीये मला. किती दिवस बिन लग्नाचा राहणार आहेस? लोक विचारतात मला त्यांच्या मुलीसाठी. तू हो म्हण. एक छानशी मुलगी पाहते मी तुझ्यासाठी. अगं थोडं थांब आई नंतर बघूया ना. माणूस अरे एनिवे. का थांबू? तुझ्या मनात दुसरी कोणी आहे का? ना ना थोडं मीन अजून कोणी नाहीये. अजून काही नाहीये. घे पाणी घे. हाक नाही का ग मारायचीस मला? तसं काही नाही ग. अजूनच कळेते पोटात. अहो तुम्ही तरी उठवायचं होतं बाबा. अगं पण तू दमून आली होतीस तेवढीच तुला विश्रांती मिळते. आणि ही म्हणाली तुला पण तिला त्रास होतोय ना. मग माझ्या विश्रांतीचं काय घेऊन बसला तुम्ही? अगं किती करतेस तू आमच्यासाठी. दिवसभर नोकरी करतेस. घरी आलीस की मला कामाला हात लावून देत नाही. पंडूचं सगळं तूच करतेस. काय काय करशील ग? अगं माझ्या माणसांसाठी एवढं सुद्धा करायचं नाही का मी? मला खरंच बरं वाटतं तुमचं सगळं करताना. आणि म्हणूनच तू दोन्ही चिठ्ठ्यात मंगेशचीच नावं लिहिलीस. हे बघ बेटा जानकी आम्हाला वाटतं तुझं लग्न व्हावं. तू सासरी सुखी असावीस. आमच्या अंगा खांद्यावर नातवंडे खेळावीत. अगं त्यासाठी म्हणून तर पैसे बाजूला ठेवले होते. हो बाबा पण मंगेश मार्गी लागावा हे मोठी बहीण म्हणून माझं कर्तव्य नाहीये का? तू तुझी कर्तव्य पार पाडतीयस ग. पण आमचं काय? आम्ही मात्र तुझ्या जीवावर ऐत्य जगतो. हा दरिद्री बाप तुझ्यासाठी काहीही करू शकत नाही. असं बोलू नका बाबा तुम्ही. तू मात्र स्वतःच्या हिमतीवर शिकवण्या करून स्वतःच शिक्षण पूर्ण केलं. चांगली नोकरी मिळवलीस आणि घरातल्या सगळ्यांचं कल्याण करण्याच्या नादात तू स्वतःच्या सुखाचाही विचार केला नाहीस. अहो बाबा मला खरंच बरं वाटतं तुमचं सगळं करायला. आणि तुमच्या सुखातच माझं सुख आहे. हाय हाय शलका होतीस कुठे तू? पप्पांचा फोन आला होता स्विझरलँड वरून. त्यांच्याशी बोलत होते. काय म्हणत होते तुझे पप्पा? नाही म्हणजे तू त्यांना माझ्याबद्दल काही सांगितलं नाहीस ना? अजून नाही सांगितलं. आयडिया मंगेश
माझ्याकडे एक फार थ्रिलिंग आयडिया आहे. तुझी थ्रिलिंग आयडिया माहिती मला. आउटिंगला कुठेतरी बाईक करून जायचं असेल, माथेरान किंवा महाबळेश्वर, राईट? नाही मग हा खरेदी करायची असेल तुला. नाही. रेस खेळायची असेल. नाही. डान्स क्लबला जायचं असेल. नाही नाही नाही. अरे यार आता हरलो, सांग आता काहीतरी. ओके मंगेश, आपण लग्न करायचं. वाव लग्न. अग पण घरच्यांना विचारायला हवं ना. घरच्यांना कशाला विचारायला पाहिजे, लग्न आपल्याला करायचंय, दॅट्स फायनल, आपण लग्न करतो. हो नाही पण असं कसं करणार लग्न? काय लग्न कसं करायचं, कारण तुझं माझ्या प्रेम वगैरे काही नाहीये, तुला फक्त इसली फ्रेंडशिप हवी आहे. ओके मंगेश, त्याच्या पुढे आपण दोघांनी भेटायचं नाही. ए ऐक ऐक शलका, असं नाही. अग तू असं अचानक सांगितल्यानंतर मला धक्काच नाही का बसणार? बसला ना धक्का. एक्झॅक्टली मला असाच धक्का पप्पांना द्यायचा आहे जेव्हा ते स्वित्झर्लंडला परत येतील. यु नो मंगेश, पप्पा माझ्यासाठी किती गिफ्ट्स आणतील, प्रेझेंट्स आणतील, आणि मी त्यांना एकच प्रेझेंट देईन, द मोस्ट इम्पॉर्टंट प्रेझेंट, माय हजबंड यु मंगेश. वाव. ठीक आहे, तू कसा आहेस? एकदम ठीक आहे. काही आठवते का तुम्हाला? नाही. काय रे बाबा, काही आठवत नाही तुम्हाला? तुम्ही मला पैसे देणार होतात ना? पैसे? कसले पैसे? तुम्हाला सांगितले नाही का मला नवीन धंदा सुरू करायचा आहे? आजवर धंद्यात पैसे येतात असं ऐकलं होतं मी, पण तुझ्या तर धंद्यात पैसे चाललंय माझे. अहो उगवण्यासाठी काहीतरी पेरावं लागतं. हो पण पाण्यात पेरल्याने झाड उगवत नाही, तुझे सगळे पैसे पाण्यातच. मला माहिती आहे, हो मला माहिती आहे, माझी भरभराट तुम्हाला पावत नाहीये. ठीक आहे विसरून जा, विसरून जा, परत माझ्याकडे पैसे मागायला येऊ नका तुम्ही. पण मी तुझ्या सगळा ताई. हे ताई. काय रे? आशीर्वाद दे बाबा. यशमान भाव माझा आशीर्वाद आहे तुला. नुसतं आशीर्वाद नको ग, अगं पैसे हवेत पैसे. अगं माझ्या विविध धंद्यातले अनुभव एकत्र करून त्याचा नवीन धंदा सुरू करणार आहे. अच्छा. अगं 6 महिन्याच्या आत आपले दिवस बदलून जातील बघ, आणि सगळ्या रात्री होतील, सगळे का भोर अंधार. हे बघा तुम्ही प्रत्येक वेळी त्याचा असा तेजोभंग करू नका, त्याला जरा मदत करा, त्याला पैसे द्या. अहो थेंबे थेंबे दिवा जळे. हा दिनू किती पैसे हवे तुला? आता खर तर स्वतःचा सुरू करायचा झाला तर 1.5 लाख. 1.5 लाख? हा म्हणजे स्वतः सुरू करत नसल्यामुळे 1.5 हजारात भागेल. पाहिलं पाहिलं केवढी काट कसर, किती विचार करतो तो आपला. चला चला 1.5 हजार देऊन टाका. जाऊ दे, 1.5 लाख जाणार होते तिथे 1.5 हजार. मोजू नका मोजू नका. म्हणतात ना उंदीर गेला आणि शेपटी राहिली. उंदीर नाही. बरोबर आहे बरोबर आहे बरोबर आहे. ताई ताई तू अजिबात काळजी करू नकोस, बघ आता कशी भरभराट होईल आपली. तुला मी अगदी मस्त मॅक्सी आणीन आणि इम्पोर्टेड चष्मा असं वायपर लावणार पावसावर वापर द्यावा तुम्हाला ना. इम्पोर्टेड कलप 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 सगळं पांढर निघून जाईल. आशीर्वाद द्या ताई. माझ्या धंद्याला नाट लावू नका, सांगून ठेवतो. Yeah, buddy, checks fine. Check or cash, all the same for us. We just want to do business, that's all. Straightforward business. Got it? Okay, Roger. See you soon, buddy. Okay, bye, bye, bye. Sir, my Maruti is standing outside door of your window. Will you tell me where to throw your saman? Throw my saman? Throw me, put, put, put. Put my saman, put the stuff, yeah. yeah. I've got a map here for you. Can you follow a map? Yeah, okay. Now, where I made the crossing here, that's where the saman, what do you say, the saman? Yeah, saman, the saman's got to come right here, on the dot, on the spot. You got it, buddy? No, no problem. Okay. Everything is my hobby. Haan, bolto, sir. Haan? आपल्या एरियामध्ये अंमली पदार्थाची वाहतूक. बरोबर बाबा साहेब. हा नाही सोडत मी, सगळं चेक करतो बघा. होय होय साहेब. नाही एकाला मी सोडत नाही, बघतो मी. First of all, you got to get the saman to the place where I made the cross as soon as possible, right away. If I make it fast, we get the job done and then I pay you and then Raju and Kaju. You got it, buddy? Okay, off we go to the spot on the dot. Okay. Oh, दुधाचे पिशवे आहेत. हो आई शपथ सांगतो साहेब, दुधाच्या पिशव्या. अरे आम्हाला खबर आली त्या अंमली पदार्थाची वाहतूक चालते म्हणून. उघड उघड. हे चालेल बघा ना साहेब. दुधाच्या पिशव्या. दुधाची पिशवी. दादा पुन्हा तापून घे. चल 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 चल. Oh.
My God, buddies, the police, they're going to check us. What the hell are we going to do now? Oh, the golden days in India. Yeah? Policeman taking bath with dood. Policeman taking a bath with a dew? Dood. Oh, with the milk. Milk. Policeman taking a bath with the milk. Well, we're going to be taking a bath in jail soon if you don't watch out. What the hell are we going to do now? Don't worry. I'm there. Oh. In India, police public relation is superb. Yeah? By the people, of the people, well, that's for the fantastic. People. You speak good English. But what the hell are we going to do now? I'll tell you what we're going to do. What? I'm going to sleep out here and meet you at the other side of the checkpoint. You manage that policeman. No. Get along well with the policeman, huh? No. You go there. Okay. I come according upon your step. But don't step on my toes, eh? No. It might hurt. Okay, now, buddy. Okay. Roger. Bye-bye. Over and out. All the Bye-bye. Way with JFK. Okay, buddy. Here we go. Okay. Yeah. What English color, Tella? I couldn't understand up until 1944. Tan. Ready? Kudusala. हाँ क्या मैप है ना मैप अरे मैप गलत तुझा हाँ इशार हाँ लाइसेंस बोलो लाइसेंस आज तक कार्ड लगी नहीं लाइसेंस चाहे गाड़ी चलो करे गाड़ी से कागज कुटे गाड़ी माजी गाड़ी नहीं मैं ड्राइवर है अरे ठंडा मराठी मानूस हाँ गाड़ी का है सावन साहब तो गिरेगन से माल है आया है गाड़ी गिरेगन से माल है अपन कचरा बगतो है मतलब बगाई से नहीं उतर लोगर हंटो चल लोगर चले कमाल क्यों नहीं लोगर अंटो अंटो से चल लोगर अंडे हेकने हैं लोगर ये तिरे हैं क्या बोला आये ओके ना गिरा के जापान के शेर बोकता है गए गिरा के जे गए हाँ ब्राउन शुगर क्यों चला था करे ब्राउन शुगर नहीं थी वाह पीटी साकर है बगा ना पीटी साकर है करे बगा टेस्ट करा ये अब मी बग तो ना अब पीटी साकर है दे बगा ए लक्ष्य कूड़े ये चल चौकियर चल चौकियर चल ओ साहब चल हाय हवलदार साहब काय झालं इंस्पेक्टर है मी हाँ इंस्पेक्टर साहब काय झालं केरो ना हवलदार वाटत ना ये क्या हाँ आटोलो काय हे यांचा मला यू टेल दिस मैन दिस मनी फ्रॉम योर पॉकेट ही इज कॉलिंग माय पॉकेट ये मी ओळखता गेला मी ओळखत नाही पण काय केलं याने काय केलं अरे ड्रग्स घेऊन चालला होता हा ट्रॅफिक लडी ब्राउन शुगर ड्रग्स अरे देवा बाप रे देवा इन्स्पेक्टर साहब ए हवालदार ए इन्स्पेक्टर हा इन्स्पेक्टर सोडो नका याला चांगला मार इन्स्पेक्टर चांगला मार अगर शेकतो ग पण जागा उरला का कुठे शेकायला याला अरे पण शेका हो आईनं मारलं बापानं हकलोल तर कुठे जाईल हो तू सावकाश डोक्यात आयडिया आली काय आता पैसे आहेत नवीन धंदा करतो हॉस्पिटल उघडायचं आता नको येत आहे कुठे माझ्या बरोबर चंद्रावर चला शेपूड पकडता येतो मला वाटत बहुतेक गेला कामातून हा हळूहळू जगातून देखील जाईल वाट हो ना काय पण बोल मग मंगेश की तो लाटरी फोटली बिड आपण खाली बोललो मंग्या बाबा रे तुला पैसे दिले ना तू पार्टी दे लगेच पार्टी अरे दोस्त हो तो ऐसा जिसके पास हो पैसा तू लकी आहे जा श्रीमंताची पोरगी बुडवली नाही जर आम्ही अख्खी जवानी गेली पण एक पोरगी नाही पटली पोरगी पटवली गट लागतात बाबा आणि पैसा सुद्धा लागतो काय ए मग्या आपण पण देणार तुला पार्टी तू देशील तेव्हा देशील रे आता एन्जॉय करा काय एन्जॉय एन्जॉय ए भेडू फक्त दारू पिणे का मजा नाही रे अरे कुछ तो ताकत होना चाहिए ना ए
तुम्ही फक्त बोला. सोबतीला पाहिजे काय ते माग्या. खर्च केला 50,000 रुपये आपल्याकडे. किती 50,000 रुपये काय? चांगलं काम केलंस का तू. हॉस्पिटल साठी देणगी दिलीस. तुझ्याच कष्टाचे पैसे आहेत ते. अगं कष्ट माझे असले तरी आशीर्वाद कोणाचा आहे? तुझाच नाही का? माझा आशीर्वाद असला तरी कष्ट आणि मेहनत तुझीच ना. शून्यातून हे सगळं वैभव तूच उभं केलंस. एकसारखं काम काम नि काम. या कामाच्या नशेत तू स्वतःच्या वयाचा आणि लग्नाचा सुद्धा विचार केला नाहीस. अरे हां, आज कमिशनर सामंतांकडे जेवणाचं निमंत्रण आहे आपल्याला. लक्षात आहे ना? आई अगं मी आलंच पाहिजे का?
तू यावस म्हणून तर जेवणाचा कार्यक्रम ठेवलाय त्यांनी. त्यांची मुलगी नताशा आली आहे अमेरिकेहून. तुझी आणि तिची ओळख पण होईल. बघून घे, आवडली तर. मला नाही आवडणार ग आई. अरे पाहण्याआधीच तुझं काय आहे, कोणी पाहून ठेवलीस का? कोण आहे ती, काय नव्ह तिचं? कस ओळखतीस तू मनातलं? कुणाला पाहिलीस तू? जानकी, जानकी देशमुख. वा, नाव तर छान आहे तिचं. आई तुला आवडेल ती. अगं तिचं वागणं, बोलणं, संस्कार, हर लुक, एव्हरीथिंग अबाउट हर. आई ती जेव्हा ऑफिसमध्ये नसते ना, ऑफिसची शोभाच गेल्यासारखी वाटते. ती जॉईन झाली तेव्हापासून ऑफिसची भरभराट सुरू झाली. आई मी तुला सांगतो. काहीच सांगू नको तू मला, कळलंय? केव्हा जाऊ भेटायला मी? अरे तू भेटू नकोस, म्हणजे सध्या भेटू नकोस, मी सांगेन नंतर तुला. केव्हा? ही लग्न झाल्यानंतरच भेटवणार आहेस मला? ओ कम ऑन मामा, नो. आई, ही ही शलाका. आम्ही आम्ही लग्न केलंय आणि ही माझी मोठी बहीण जानकी, हे माझे आई वडील आणि ही शर्वरी. आम्ही हिला प्रेमाने शरू म्हणतो. आणखी एक भाऊ आहे बंडू. बंडू झोपलाय. नाही नाही, उठवायची वगैरे गरज नाहीये, उद्या सकाळी बघूया भेटायचं वगैरे. चल शलका. नवीन बहिणी आली आहे. हा, त्रास नाही द्यायचा तिला. त्रास बघू दात आता. पटापट आठप, मी आले. असं काय करतेस वासंती? औषध घेतलं नाहीस तर तुला बरं कसं वाटेल? काय चाललं या घरात? कधीपासून चुटले मला अजून चहा नाही मिळालेला. अरे नवीन आहे अजून या घरात मी. हे आजारी आहे, रात्रीपासून हिच्या पोटात दुखतंय. तू करून घे तुला हवा असेल तर. किचन तिकडे आत आहे. मी चहा करून घेऊ? माझ्या माहेरी कधी चहा नाही करून घेतला मी, आणि मला असल्या कामांची सवय नाहीये. सवय नसेल तर ती तुला करून घेतली पाहिजे इथं. कोण आहे हा? हा मंगेशचा भाऊ आहे. हा असा काय मग? हो, जन्मापासूनच तो तसा आहे. ही चहा घे. आज पहिला दिवस आहे ना घरातला, पण पहिला दिवस एवढ्या वाईट तऱ्हेने सुरू होईल असं वाटलं नव्हतं मला. असं का बोलतेस? घर तुझं आहे. सॉरी, पण या असल्या घराचं स्वप्न नव्हतं माझं. वेल जानकीताई, उद्या सकाळपासून तुम्हीच मला चहा द्यायचा. खरं सांगू, चहा घेतल्याशिवाय मला दिवस सुरू झाल्यासारखं वाटतच नाही. अरे काय केलंस त्याच? आई नाश्ता झालं काय ग? हे घे, मी केलाय नाश्ता तुझ्यासाठी, ब्रेड अँड ऑमलेट. अरे वा, चहा येत नाही आणि हे बरं जमत. तुला हवाय? ए चल, तू खा रे. वेडा कुठला? हो वेडा नाही, वेडाच आहे तो. ही असली बॅग किती दिवस घरात सांभाळायची? त्याच्यापेक्षा याला हॉस्पिटलला का नाही पाठवून देत तुम्ही? हे बघ सुनबाई, तो इथंच राहणार आहे, आम्हाला त्याचा काहीही त्रास होत नाही. ज्याला कोणाला त्रास होत असेल त्यांनी घराच्या बाहेर पडावं वेळ आली तर.
बाबा कशाला चिडताय तुम्ही? अहो शलका त्याच्या चांगल्यासाठीच बोलते. एक शब्द बोल नकोस. लायकी नाहीये तुझी. तसं नाहीये बाबा, आईच्या मिळालेल्या पैशावर मस्ती तुझी. बहीण कमावते आणि तू तिच्या जीवावर बसून आयत खातोस. एवढंच तुझं कर्तृत्व. बाबा तुम्ही जरा शांत राहा. इनफ मंगेश, दिस इज टू मच नाउ. मला या घरात नाही राहायचं. जिकडे तुला किंमत नाहीये तिकडे मला काय किंमत मिळणार? हे बघ शलाका, उगाच डोक्यात राग घालू नको घेऊस. बस जानकी ताई, तुम्ही आमच्यामध्ये बोलू नका प्लीज. हा माझा आणि मंगेशचा खासगी प्रश्न आहे. मंगेश आत्ताच्या आत्ता माझ्यावर बैठून चल. माझ्या बापांकडे काही कमी नाहीये. थांब शलाका, बाबा तुम्ही माझ्या बायकोचं असं स्वागत कराल असं वाटलं नव्हतं. चल शलाका. मंगेश, मंगेश आता इकडे क्षणभरी थांबायचं नाही. चल मंगेश, मंगेश थांब. मंगेश जाऊ नको. बाबा, बाबा मंगेश डोक्यात राग घालून नको घेऊ. त्याला थांबू नकोस तू. त्याला जानकी याच लायकीच आहे तो. आपल्या कामासाठी दिलेले पैसे उधळले आणि तुझ्या नाट्य मुलीला बायको म्हणून घरात घेऊन आला. बाबा असं कसं? याच लायकीच आहे तो. अरे जा जा. माझ्या बंडूला वेळा म्हणते त्याला ठेवा म्हणते. माझ्या बंडूला हॉस्पिटलमध्ये ठेवा म्हणते. तुला हॉस्पिटलमध्ये ठेवा म्हणते. अरे जा हे गजाननना, एवढे धंदे मी प्रामाणिकपणे केले पण कशात यश नाही आलं. आता तरी यश दे. अरे वा, गजाननने ऐकलं माझं. अयो अयो मिस्टर, ईद पारंग. ईद नाही, आज गणेश जन्म आहे. इकडे बघा म्हणते मी. अयो बुरका, येत का पटिंग? मला कापते. सरळ सरळ धक्का मारता तुम्ही. कुठलं म्हणते की काय मी तुमचं डोळा? नाही, अचूक झाली बाई. बाई? अयो बाई. आई नाही बाई म्हटलं. तेच ते. मी काय तुम्हाला बाई दिसत? मासे कपडे बाईच घालते. अयो एफडी एफडी, तुमच्यासारख्या रोड रोम याला चांगलं ओळखते की आम्ही. नाही हो, माझी चूक झाली हो बाई. पण ते असू दे, तुमची भाषा मला अजिबात कळत नाही. काय तो आयो रेपटी रेपटी मागे फुटले शेपटी. जाऊ दे म्हणतात. जाऊ दे एफडी असं कसं जाऊ दे? एक तर धक्का मारता आणि वरून जाऊ दे म्हणता मी. हो हे बघा बाई, बाई नाही लहान मुलगी. खरं म्हणजे चूक तुमचीच आहे. काय की दिवसा ढवळे तुम्ही गॉगल लावता मग अशी झटपडता. आम्ही पडलो गरीब म्हणून, काय बोललं तर आमच्यावरच भडकता. आणि तुमची भाषा काय कळत नाही. उलट्याच म्हणायच्या की या? आता कोणाला उलट्या झाल्या? बोंबा चोराच्या. चोर? कोण चोर? तू काय करताय? तू चोर, तुझा बाप चोर, तुझा खानदान चोर. एकटी तरुण मुलगी बघून छळतकी छळतकी छळतकी. तुम्हाला काय आई बहीण नसत वाटत? नाही आई बहीण आहे ना, बायको नाही. तुम्हाला काय लागेल बायको म्हटल्यावर? काय हो, तुम्हाला सॉरी म्हटलं माझ्या डोक्यात चढते? कुठे कुठे आमच्या वाटेल येतात काय कळत नाही. आणि काय भाषा काय, आपटीन काय, मुर्गी काय, नारळ सांगून तर डोक्याकडे भरकडा नाकात फक्त निघतो. नानं सगळं थंडी कुडकुडते. थंडी कुडकुडते आम्हाला गरम होते. अयो मुलगा गॉगल लावून ठेवत चालले. थांबा थांबा, किती घाईत चालता तुम्ही. कसाही चालेल, तुम्हाला काय करायचं आहे? अहो माझं काय जात आहे त्या तुमच्या बायकोने तुम्हाला थांबायला सांगितलं. माझी बायको? कोण? ते काय तिकडे. अयो थांबा थांबा, बायको थांबा. अयो अंकल अंकल थांबा. नंद्री बोलतो, थँक्यू व्हेरी मच यानं थांबवल्याबद्दल. आता घ्या की तुम्ही काय भाजीलपणा खूप होत चाललाय. भाजीलपणा नाही, आम्हाला लहानपणी एक ज्योतिष बोलला बघा की देवळातून बाहेर पडताना जो तुमचं एक चप्पल घालेल तेच तुमचा नवरा. मग आता तुम्ही माझा नवरा, कारण तुम्ही माझं एक चप्पल घातलं. मी काय वेड्या तुमचं चप्पल घालायला? मला माझी चप्पल कळत नाही बघा ना. आई मुगिल मार्ग ना करतिया सचेरित आग संचारित सचेरित आग संचारित. चला आपण देवळाच्या बाहेर जाऊया. मिली दोस्ती तेरा प्यार. अरे येते का बॅटिंग करताय? नको येऊ दे ना, पण बॅट तर माझी आहे म्हणून पहिले बॅटिंग मी करणार. मी कशाला भांडतो? अरे माझे आई बाबा पण नेहमी असेच भांडतात. द्या बॉल इकडे द्या. चेंडू चेंडू चेंडू. आता बंडे काय क्रिकेट खेळणार? फोडक खायला का? अरे क्रिकेटला भार.
जानकी सारखी मला हिडीस पिडीस करत असते. मी काही सांगायला गेली की मला टांगायलाच बघते. आयडिया हे परानो इकडे मी हाक मारलेली ऐकायला नाही आला. कमी ऐकायला येते. चला या लवकर. अरे म्हातारे सारखे काय चालताय. धावा लवकर या या लवकर या. काय हो कशाला बोलावलं? आम्हाला तुमच्याशी बोलायला वेळ नाही आहे. वेळ नाही? अरे दीड दमडीची पोरं तुम्ही आणि माझ्याशी बोलायला वेळ नाही. अरे विसरलात माझ्याकडची चॉकलेट खाता ना? खातो ना पण एक चॉकलेट देऊन 10 कामं सांगता तुम्ही. जास्त बोलू नका. आधी काम काय ते ऐका. हे काम केलं ना तर प्रत्येकी 20-20 चॉकलेट देईन. आधी काम तर सांगा. सांगते रे बाबा. सगळ्यांनी कान इकडे करा. आलं लक्षात? हो ना. हे गे चला पळा कामाला लागा. चला लवकर. जानकी अरे देवा माझ्या नशिबच फुटला. कुणीतरी माझ्या पर्स मधले पैसे चोरले. अरे देवा चोर 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 कुठे चोरतार का बाई? चोर कुठे आहे मला माहित असेल मी त्याच्या मागे धावले नसते का? काय सांगू तुम्हाला पर्स घेऊन मी बाहेर आले. पिशवी राहिली म्हणून आत गेले तर कुणीतरी माझ्या पर्स मधले पैसे चोरले. हो नीर बघा असतील त्याच्यात. काय असतील? नाही आहेत त्याच्यात. आता दिवसा ढवळे इथे चोर व्हायला लागल्या. थांबा या पोरानच विचार. पोरानो इकडे या इकडे या. मला सांगा माझ्या पर्स मधले पैसे तुम्ही चोरलेत? आम्ही कशाला चोरू? त्या भंड्यानेच चोरलेत पैसे. मी पाहिले त्याला पाकिटातून पैसे काढताना. हो ना फक्त एमएलएची झडतीच घेते. चल चल ऍक्टिंग नको मारू. अहोय माझेच पैसे आहेत. आता चोऱ्या सुद्धा करायला लागला. अहो त्या बिचाऱ्याला काय कळतं? काय कळते? आज चोरी केली उद्या डाका घालेल. नाही हो चोरांना तरी दोष देण्यात काय अर्थ आहे? आई वडिलांनी चांगले संस्कार करायला नकोत का? कसले मेले चांगले संस्कार केले? हे धंदे सुरू केलेस तू आता? अरे आम्हाला सुखाने जगू देणारच की नाही? काय कमी करतो रे आम्ही तुला? नका मारू वासंती बाई. भारी ना तुमचं आता. अरे बरोबर इकडे खरं खरं सांगा बघू कोणी चोरले पैसे? खरं तर बंडूनेच चोरलेले. हो बंडूनेच चोरलेले. आम्ही पाहिलं त्याला चोरताना पैसे. हे बघा काय ते खरं सांगा. अजिबात खोट बोलू नका नाहीतर जाऊन सांगते तुमच्या आई वडिलांना. मग बसतील पाठी झटते एकेकाच्या तेव्हा कळेल. काकूनीच आम्हाला सांगितलं होतं बंडूच्या केशात पैसे टाकायला. ती सांगणार आणि तुम्ही ऐकणार. मला वाटलंच हे तारकाबाईंचं कारस्थान असेल म्हणून. चोरी करशील तू? तुझ्यामुळे ऐकून घ्यायला लागलं सगळं मला. मला मुलांनी सांगितलं त्यांना बंडूच्या खिशात पैसे ठेवायला सांगितले आणि कांगावा केला. उगाच उगाच मारलं तुम्ही या निष्पाप जीवाला. एक घास चिवचा आणि आता कोणाचा? बहुचा. पटापट खा. जानकी मी एवढी भाजी शाणेबाईंना देऊन येते. हो ये. चला आई येणार लवकर. तू पटापटा भात संपव बघू. चल वेडा कुठला. आई मारते का कधी? असं नाही बोलायचं. आणते पाणी थांब. शरू तू अशी काय बघतीयस? ओळखलं नाहीस का मला? खरंच नाही ओळखलं. हा ड्रेस हे गळ्यातलं हे कुठून आणलंस सगळं? कुठून आणलेस पैसे? प्रत्येक वेळेला जरा कुठे एन्जॉय करायचं म्हणलं ना की तुझा पैशाचा पुराण सुरूच होता ताई. म्हणजे काय? आपली परिस्थिती पाहून खर्च करायला नको आपल्याला तेवढं कळतं मला. आणि आपल्या घरातला एकही पैसा खर्च झालेला नाहीये. मग कुठून आणलंस हे सगळं? प्रेझेंट मिळालंय मला.
हे सगळं? हो सगळं नरेंद्रने दिलं. हो या असल्या गोष्टी आवडत नाही त्या शरू मला. तर जपून वागायचा, लोक वाटेल ते अर्थ काढतात त्या गोष्टींचे. हे बघ ताई, तो कोणी परका नाहीये, मित्र आहे माझा, प्रेम आहे आमचं एकमेकांवर, लग्न करणार आहोत आम्ही. प्रेम लग्न या गोष्टींचा विचार करण्याचं वय नाहीये तुझं, अभ्यासाकडे लक्ष दे जरा. अगं आपल्या घरची परिस्थिती सारखं आपल्या घरातल्या परिस्थितीबद्दल सांगू नको असं तुम्हाला. का आहे काय या घरात? जीव घुटमळतो माझा इथे, न कसल्या सुखसोयी न कसली चाईन. मैत्रिणींकडे बघितलं ना किती वाटते मला स्वतःची, त्या पैशाच्या जोरावर किती आयुष्य एन्जॉय करतात, आणि मी या गरिबीच्या दलदलीत कितपत पडली आहे इकडे. शरू कितीही झालं तरी हे घर आहे आपलं, या भिंतीनं पैशाची उब नसेल पण मायेचा ओलावा नक्कीच आहे. माझा एक तू लग्नाचा विचार करू नकोस. का करू नको? बरोबरच आहे, तुला कसं बघवेल माझं लग्न झालेलं, तू अजून बसलीस ना बिन लग्नाची. शरू तू आई मिस जानकी देशमुख यांस, एखादी व्यक्ती आवडल्यानंतर तिची उणीव पदोपदी जाणवत राहणं, तिचं जवळ असणं आवडत राहणं, तिच्या न दिसण्याने बेचेन होणं म्हणजेच जर प्रेम असेल तर मी प्रेमात पडलोय. आणि आवडत्या व्यक्तीला पत्रानं कळवण्याचा मार्ग तुम्हीच मला सुचवलात, म्हणूनच मी हे पत्र तुम्हाला लिहित आहे. होय तुम्ही मला आवडलात, तुमचा जीवनसाथी म्हणून जर तुम्ही माझा स्वीकार केलात तर मी स्वतःला भाग्यवान समजेन. तुमचा जगदीश. सर. हो मिस जानकी, तुम्ही आल्याचं समजलंच नाही मला, बसा टेक अ सीट. तुम्ही पत्र वाचलत का? हो त्या संदर्भातच बोलायचं होतं सर. तुमचा प्रस्ताव मी नाही स्वीकारू शकत. आय एम सॉरी देन. म्हणजे मला कल्पना होती की तुला हे आवडणार नाही म्हणून. नाही नाही तसं नाहीये सर, उलट तुम्ही मला जो मान दिलाय ते भाग्याचे माझ. पण सुख मृगजळासारखं असत, आपल्याला हवं असं वाटलं ना तरी हातातून निसटणार. पण तुझ्या नकाराचं कारण काय? तुम्ही समजता त्यापेक्षा खूप वेगळं चित्र आहे माझ्या घरातलं सर. वडील गेले, आवई घर सोडून निघून गेला, बहिणीचं शिक्षण व्हायचं, आईचं आजार पडे, पड्डूची जबाबदारी आहे. जानकी एकदा तुला आपलं म्हटल्यानंतर त्या सगळ्या जबाबदाऱ्या माझ्या होतील, पण तुला असं का वाटतं की मी फक्त तुझा? नाही तसा विचारही नाही म्हणत आला माझ्या. सर माझ्या आयुष्यभराच्या जोडीदाराला माझ्या आनंदाबरोबरच माझ्या जबाबदाऱ्यांचंही ओझं घ्यायला लावायचं काही आवडणार मला. आणि म्हणूनच मी karan nagar asani dhap maga asani. Ayya Rukmani, Rukmani yana narende kurkurtule lafrar kurula lafrane lafrane. Ayyo prem karne wala chokra hai ji. Aao ji vanakkam varun dekhna atune ekna. नाही जे गडबड नाही जे आओ जे.
सने दम घर बालाजे ते रूपती सने दम नट जे नट अयो खाली बसायचे नाही जे इकडे वरती बसायचे वरती बसायचे म्हणजे इकडे बसायचे सोफावरती तुम्ही बोलला इकडे बसा वो क्या हमारा आंख का थोड़ा गड़बड़ थोड़ा हम इधर बैठने को बोले क्या हमारा नजर उधर जाता है जी अच्छा 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 वो कहीं पे निगाह है कहीं पे निशान अच्छा ओरिजिनल का वासी होते गए रुको रुपनी है ना तन्नी कुड़बा या पानी एक लोटे में अलग से लाना और एक ग्लास अलग से लेके आना मालूम नहीं कितना पैग पीता है ए, फिकने, फिकने। वो ग्लास का बात करते है पानी का बात करते है नमस्कार 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 बाबा अय्या तुम्हारा नमस्कार बोलते है उसका भी आँख का थोड़ा तकलीफ है उसका बैटरी गायब जी थोड़ा अय्या ये चौकरा बहुत अच्छा जी चौकरा किधर है हमारा गाल किधर है गाल पे बाल है गाल पे बाल है ना गाल नीचे बाल ऊपर गाल नीचे तुला पसंद आए नहीं मेरा मतलब है विजय सेठी विजय सेठी अच्छा विजय सेठी बने का नहीं नहीं ये अम्मा है अम्मा तुमची अम्मा नहीं नहीं विजय का अम्मा मेरे वाइफ जी हाइट का थोड़ा गड़बड़ शादी के बाद बड़ा नहीं जी शादी के बाद हाइट बढ़ते है हमारे में बढ़ता है जी हाँ तुम्हारे बड़े ऐसा ऐसा अयो यो आओ यार नमस्कार केला ये काय बोले तो ना कियो नमस्कार करो सासू का नमस्कार बाबा मेरे को नहीं जी उधर उधर है तुम जो पाई इकड़े ले नहीं नहीं जी वो तो चारी बैठ रहा डाउन दिस्ते चाला का जेवण नहीं मैं जेवड़ा नहीं है अरे तुम्हारा नहीं चाला विचार तो जेवण चाला का तैयार नहीं माला वाटलं माला विचारते जेवढा म्हणे तुम्हाला असं वाटते तुम्ही काही काळजी करू नका विजयाला मी डोळ्यासारखा जपेन काय वाटते म्हणजे जीवा पलीकडे जपेन काय कि म्हणजे मी तुम्हाला पसंत आहे ना पसंत काय मला जावाय पण चकणा पाहिजे होता अरे बापरे हमारा विजय को देखो अक्का जी ने सापड़ 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 चटनी सापड़ चटनी सापड़ 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 जी सापड़ नहीं जे से मतलब जेवन है अच्छा अच्छा सापड़ सापड़ हां उसका मां को लाई तकलीफ होता है अच्छा अच्छा आ बा विजय ये इकडे ये भिंतीत नेणार आहे ती अरे नहीं नहीं बाबा मैं तिकडे बघतो ना लाजू नको हां लाजू नको हां जगदीश गेल्या दोन तीन दिवसापासून पाहते मी गप्प गप्प असतोस तू तस काय नाही आहे जानकी येत नाही का ऑफिसात हो येते ना तू तिला एकदा मनातलं सांगून का नाही टाकत त्याचा काही उपयोग नाही गाई म्हणजे ती एक स्वाभिमानी मुलगी आहे मी बोललो तिच्याशी मग तयार झाली ना ती माझ्यात नाकारण्यासारखं काहीच नाही म्हणाली अरे मग ठरवून टाकूया पुढचं सगळं तिच्या घरच्यांशी बोलून घेते मी
तिच्या घरचे काही प्रॉब्लेम्स आहेत आणि म्हणून लग्नाला नकार दिला तिनं. काय पण मग कमिशनरच्या मुलींसाठी? प्लीज आई, सध्या तरी नको हा लग्नाचा विषय. ठीक आहे, जशी तुझी मर्जी. बोल दोस्ता. काय बोलू मी, तूच सांग काय बोलते जानकी वहिनी, कधी भेटवणार आहेस तिला? कधीच नाही रे. काय रे, इतके काय आम्ही वाईट नाही? नाही नाही तसं काहीच नाही रे, लग्नाला नकार दिलाय तिनं. का? ते मी तुला भेटल्यावर सांगेन. चल ओके, गुड नाईट. नाही ग, मला माहिती होत त्या सगळ्या मैत्रिणींकडे जाऊन कुठेच पत्ता नाहीये तिचा. एक एक नसते खोर लावतात जीवाला. मला तर काहीतरी वेगळंच वाटते, अलीकडे ना तिचं लक्षणच ठीक वाटत नव्हतं. मला तास तास एकटीच विचार करत बसायची ती. ते कॉलेजमधून वेळाने येणं आणि ते रोज असं लगेच स्टडीमध्ये. आता स्टडी जायची की कुठे जायची, हुंदडायला कोणाबरोबर कोणाच ठाऊ. आणखी सदा काका आलात जाऊन तुम्ही लागला पत्ता शरूचा? अहो सांगा ना, आईला पण कळायला हवंच नाही सगळं. प्रथम मी कॉलेजवर गेलो, तिथून शेतीचा पत्ता काढला, त्याच्या घरी गेलो, तिथेही त्याचा पत्ता नव्हता. त्यानंतर नरेंद्राकडे गेलो, तोही बाहेर गावी गेलेला. मला वाटतं त्यांना माहित असाव. आपण पोलिसात कंप्लेंट करूया का? नाही नाही पोलीस नको. प्रश्न त्याचा उकशा चार चौघांसमोर चर्चा. नाही नाही नकोच ते. बरं तू शांत व्हा भाऊ, मी पाहतो काय करायचं ते. हा गंभीर विषयावर बोलणं चाललं होतं वाटत, म्हटलं चौकशी करावी. शरू कुठे गावाला गेलीये का? कशावरून तुम्हाला माहित नाही? सकाळी सकाळी एक मुलगा आला तो मोटर बाईक वरून. शरू सुटकेस घेऊन त्याच्या मागे बसली आणि त्याला असं घट पकडलं आणि गेली निघून त्याच्या बरोबर. मला तर एकदम आश्चर्यच वाटलं, म्हटलं मोटर सायकल वरून ही कुठं गेली असावी. म्हणून विचारायला आले की शरू गावलाच गेली की गेली म्हणून त्याच्या बरोबर. काहीतरी बडबडू नका तुम्ही. काहीतरी काय, मी नक्की सांगते ती पळूनच गेलीये. नाहीतरी किती लाड करत होता तुम्ही तिचे. ती कुठे जाते, कोणा बरोबर जाते, कशा कशाची म्हणून चौकशी करत नव्हतं. मग असंच होणार? अहो मुलीच्या जातीला एवढी मोकळी कधी देऊ नये. काय झालं आता, काय झालं? गेली ना पळून, आता काय करणार? कसा चिमगा करत हो करत सर कमी तुम्ही जाबू घेतो. आधी समजू डोक्याला काय कमी जात आहे तुमची कटकट. वा वा, मी तुमच्या चांगल्या तर सांगायला आले तर माझ्यावर तुम्ही आग पाखड करताय. एक गोष्ट लक्षात ठेवा आता तुम्ही, कळलं ना? आता जरा घराकडे लक्ष द्या. काय काही गोष्टी वेळच्या वेळी झालेल्या बरे असतात. आता इथं तरी लग्न करा, नाही तर जायची कोणाचा तरी हात धरून पळून. म्हणजे काय होणार, तेलही गेलं तूपही गेलं हाती काय आलं लटण. तुम्ही प्लीज जा इथून. जाणारच आहे मी, जाणारच आहे मी, काही ते बसायला नाही आले. हा म्हणजे पळून गेली ती आणि चिडतोय माझ्यावर. म्हणजे कसं झालं, वड्याचं तेल भोपळ्यावर. आता मी तुम्हाला सांगते, आता कधी आलात ना तरी मी तुमच्या मदतीला येणार नाही. मग भले तुम्ही बोंबला, कोल्हा आला रे आला, कुंट आला रे आला, तरी सुद्धा नाही. ऐका हो ऐका, वासंतीबाईची शरू एका पोराचा हात धरून पळून गेली. ऐका हो ऐका हो तारका बाई तुम्ही आणि वेड्या मानवाकडे तू त्रास करून नको घेऊस. काय अगं, काय त्रास करून नको घेऊस? जगात कुठे तोंड दाखवायला जागा नाही ठेवली या पोल्टीनं. तू शांत राह ग. आई कळ, माझा जीव गेल तर बरं होईल ग. असं नको ग बोलू. जगदीश हे काय ऑफिसला सुट्टी दिलीस की काय? नाही का ग.
अजून बसून राहिलेस ना म्हणून विचारलो, जाणार आहेस की नाही? जाणार आहे, पण खरं म्हटलं तर हवसच वाटत नाही आज. जगदीश बेटा, एखादी गोष्ट आपल्या नशिबात लिहिलेली नसेल तर त्यासाठी झुरणीला लागून आयुष्य घालवण्यात काय अर्थ आहे? पडते मला तुझ, पण मी मुद्दाम नाही काय करत. जानकी अगतिक आहे म्हणून तिने तुला नाही म्हटलंय, अशी जर तुझी खात्री असेल तर मग त्या रेशमी घाटी आयुष्याच्या वळणावर तिथेच हलक्या हाताने सोडवायच्या आणि पुढे वाटचाल सुरू करायची बेटा. काय काही वेळा तू एखाद्या फिलॉसॉफर सारखी बोलतेस का? तसं वाटत असेल तुला, पण मी खरं तेच सांगते. माझा एक बेटा, जानकीला विसरून जा, दुसरी एखादी छानशी मुलगी बघते मी तुझ्यासाठी. लग्न कर, तुझा सुखी संसार पाहण्याचं माझं स्वप्न लवकर साकार होऊ दे. एकदा लग्न झालं की होईल सगळं काहीतरी व्यवस्थित. मग सुरुवात करू का मी? मी तुझ्या शब्दाबाहेर नाही गाई, तू पसंत करशील त्या मुलीशी मी लग्न करायला तयार आहे. पाहणारही नाही की ती मुलगी कोरी आहे की काळी आहे. हे बघा, मी आता गोळ्या काही बदलून दिलेल्या आहेत, या मात्र यांना वेळेवर द्या, याने नक्कीच फरक पडेल. आणि तुमच्याकडे रिपोर्टची जी फाईल आहे ना, ती व्यवस्थित जपून ठेवा. हो, पुढच्या रेफरन्ससाठी ती आपल्याला लागणार आहे. निघते. एक मिनिट आई, जरा बाहेर थांबाल का? प्लीज बसा. हा हे बघा मिस जानकी, तुमच्या आईसमोर मी बोलायचं टाळलं, त्यांना किडनीचा त्रास आहे, त्यांच्या दोन्ही किडन्या जवळजवळ फेल झालेल्या आहेत, तेव्हा लवकरात लवकर आपल्याला त्यांचं ऑपरेशन करावं लागेल. ऑपरेशन? हो, किडनीवरच शरीराचं कार्य चालतं, तेव्हा वेळ न घालवता आपल्याला लवकरच त्यांचं मेजर ऑपरेशन करावं लागेल. साधारण किती खर्च येईल? 1 ते 1.5 लाखाची तयारी ठेवावी लागेल. 1.5 लाख? पण आपण कमीत कमी खर्च करण्याचा प्रयत्न करू. नाही नाही, खर्च होऊ देत, पण आई बरी व्हायला हवी. अगदी तशीच वेळ पडली तर मी माझी किडनी सुद्धा. मिस जानकी, हे तितकं सोपं नसतं. अहो, त्यासाठी ब्लड ग्रुप जुळावा लागतो, बोन मॅरोही मॅच व्हावा लागतो. हो, पण आपण लवकरात लवकर करूया आईचं ऑपरेशन. मी पैशांची व्यवस्था करते. ओके, थँक्यू. सर, काय म्हणाले डॉक्टर? नाही, काही विशेष नाही, तू औषधं वेळेवर घेत नाही तशी तक्रार होती त्यांची. सर, दैवचक्र फिरले, दैवचक्र फिरले, दैवचक्र फिरले. नशिबी काय तुझ्या उरले, दैवचक्र फिरले, दैवचक्र सागर ता
फिरले दैव चक्र फिरले दैव चक्र फिरले झोपले ना त्रास नाही हो द्यायचा आईला ए बंडू तू चित्र काढ बघू बघू आमचा बंडू कसा चित्र काढतो ते आणखी आज तू घरी बरोबर आज तुझ्या ऑफिसला सुट्टी नाही का तू काहीतरी काम करत असणार बर वहिनी कुठे आहेत आई जरा झोपली झोपू दे झोपू दे आपल्याला निवांतपणे बोलता तरी येईल काही विशेष काही नाही ग तुझ्या शिकवणीचे पैसे घेऊन आलो होतो हे घे 2000 आहेत मी घेतले असते त्यांच्याकडून तुम्ही कशाला त्रास घेतला तुझे कष्ट पाहतो बेटा पण माझाही थोडा हातभार लागला तर बिघडलो कुठं कष्ट तर करावेच लागणार ना सदा काका 1.5-2 लाख रुपये म्हणजे काही थोडी रक्कम नाहीये आणि आईच्या ऑपरेशन साठी जमा करते ना मी ती एकदा आईला बरं वाटलं ना की या कष्टांचं काही सुद्धा नाही वाटणार मला वसंत आणि वहिनी भाग्यवान आहे त्यांना तुझ्यासारखी मुलगी लाभली नाही कष्ट कर तू पण त्याला काही लिमिट आहे स्वतःसाठी काहीतरी कर अरे हो बरी आठवण झाली हे 10,000 रुपये आणलेत ऑपरेशन साठी ते ठेवून घे नाही सदा काका हो ऑपरेशन पुरते पैसे जमा होत आहेत माझ्याकडे उगाच कशाला तुम्ही मी काय कोणी फरक आहे का बेटा नाही तसं नाही सदा काका उलट आपलं आपलं म्हणणारे सोडून गेले तेव्हा तुम्हीच त्या पाठीशी उभे राहिलात आमच्या हे पैसे तुमच्याकडेच राहू द्यात मला जेव्हा खरी गरज पडेल ना तेव्हा घेईन मी मागून तशी तुझी इच्छा हो त्या आपल्या वकील साहेबांच्याकडे जाऊन ये त्यांच्याकडे टायपिंगची बरीच कामं आहेत हो आजच जाऊन येईन मी अनायसी सुट्टी सुद्धा आहे ये जाऊन बरं निघतो अहो काका चहा तरी घेऊन जा तुम्ही मी
काही नको, तू माझे पैसे घेतले नाहीत ना, मला तुझा चहा नको. अहो प्लीज रागवू नका ना काका. बेटा गमती ना म्हटलं मी, नाही ना तर नक्की चहा घे, घेऊ मी आता. कोण आलं होतं ग जानकी? आवाजाने जाग आली मला. अगं सदा काका आले होते. अगं बाई हो का, मला नाही का उठवायचं. अगं तेच म्हणाले झोपू दे म्हणून. ते म्हणाले आणि तू ऐकलंस त्यांचं. मी जरा बाहेर जाऊन येते, थोडी काम आहे. सुट्टीच्या दिवशी कसली काम, विश्रांती घे थोडी. अगं सुट्टीच्या दिवशीच होतात काम. आलेच जाऊन ये. घेऊन येत खाऊ येता ना. बसा. बोला मिस जानकी देशमुख. डॉक्टर, आईचं ऑपरेशन काही दिवस पुढे ढकललं तर चालेल? पुढे? इट्स ऑलरेडी टू लेट. अहो या गोष्टीला एवढा उशीर झालाय आणि तुम्ही काय, म्हणजे काही प्रॉब्लेम आहे का तुम्हाला? नाही, म्हणजे 25,000 रुपये जमलेत माझे. लोनही सँक्शन झालंय पण ते पैसे मिळायला अजून 10-15 दिवस लागतील. वेल, तुमचा जर एवढाच प्रॉब्लेम असेल तर आय सजेस्ट यू वन थिंग मिस जानकी, हे बघा तुम्ही पैशांसाठी थांबू नका. आय सॉल्व्ह युअर प्रॉब्लेम आणि मला तुम्ही पैसे नंतर दिले तरी चालेल, पण ऑपरेशनची चाल ढकल मात्र करू नका. नाही, 25,000 रुपये आहेत तयार माझ्याकडे. ठीक आहे, तेवढी माझ्या कॅशियरकडे जमा करा आणि उद्याच्या उद्या तुमच्या आईनं हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करा. काही प्रायमरी टेस्ट कराव्या लागतील त्या करू आणि 2 दिवसातच ऑपरेशन करू. आणि हो मिस जानकी, प्लीज डोंट वरी अबाउट मनी, मी जमेल तेवढं सहकार्य करेन. ओके, थँक्स डॉक्टर, अगदी देवासारख्या धावून आलात तुम्ही. नो नो मिस जानकी, हे बघा डॉक्टर देव नसतो. प्लीज रिमेंबर, आम्ही शेवटच्या घटकेपर्यंत प्रयत्न करत असतो. अहो जीवदान देणारा दाता तर वेगळाच असतो. मी उद्याच ऍडमिट करते आईला. येते. ऑल द बेस्ट. पंडू असा का बसलास? चॉकलेट्स आणलेत बघ तुझ्यासाठी. आई अगं डॉक्टरांकडे गेले होते, उद्या एक छोटस ऑपरेशन करायचंय तुझं. सगळं व्यवस्थित होईल बघ आता, आणि पैशांची सुद्धा काही काळजी नाहीये. तर हा बंडू साहेब चॉकलेट. अगं ऐकतेस ना तू, मी आई आई बंडू तू चॉक आई तू प्रिय जानकी, त्या दिवशी डॉक्टरांचं आणि तुझं बोलणं मी ऐकलं होतं. बंडू आणि माझ्या जबाबदारीचं ओझं तुझ्या एकटीवर आहे. त्यात आणखी माझ्या ऑपरेशनच्या खर्चाचा भार तुझ्यावर देऊन जगण्याची माझी इच्छा नाही. आतापर्यंत तू घरासाठी, घरातील प्रत्येकासाठी झटत राहिलीस आणि आम्ही तुला काहीच देऊ शकलो नाही. आमच्यामुळे स्वतःच्या लग्नाचाही विचार तू केला नाहीस. तुझ्या कर्तव्यातून तुला मुक्त करण्यासाठी मी आणि बंडू ह्या जगाचा निरोप घेत आहोत. माझी शेवटची इच्छा म्हणून तू लग्न कर, स्वतःचा संसार थाट, सुखी हो. Oh.
आई गेल्यापासून तू जेवली नाहीयेस ग? अन्नावर वासनाच नाही माझी। अग खाल्ल्याशिवाय कसं होईल बेटा? कुणासाठी खायचं काकू? मंगेश आणि शरू गेले ते कायमचे, परत फिरकलेच नाहीत ते। आई गेली तरी सुद्धा आई आणि बंडू जीवाभावाचे होते माझ्या, ते पण गेले। शांत हो बेटा, शांत हो। पोरी, तुझे सगळं ऐकलंय मी, पण बेटा जेव्हा सगळं संपलं असं वाटत ना तेव्हाच नवं सुरू होत। झालं गेलं विसरून जा आणि नवीन आयुष्य सुरू कर। कसं विसरून जाऊ सांगणार, कसं विसरून जाऊ? स्वतःला माझ्या मार्गातली दोन समजून बेटा, त्या चिठ्ठीतलं वाक्य तेवढं तू लक्षात ठेवल, पण त्या पत्रातली तुझ्या आईची शेवटची इच्छा ती नाही काय तू पुरी करणार? अशीच कुठत राहिली तिच्या आत्म्याला कधीच शांती मिळणार नाही। तिच्या आत्म्याला शांती मिळावी म्हणून तू संसार थांब, संसार आणखीन काय सांगू मी तुला। तुझ्या आईची शेवटची इच्छा नाही का तू पुरी करणार? नाही का तू पुरी करणार? माझी शेवटची इच्छा म्हणून तू लग्न कर, स्वतःचा संसार थाट, सुखी हो। स्वतःचा संसार थाट, सुखी हो। स्वतःचा संसार थाट, सुखी हो। म्हटल्यावर मुलीला पाहण्यासाठी आम्ही येण्यात काय अर्थ आहे सांगा बरं?
लग्नाची वेळ झालेली आहे, मुलीला घेऊन या. आई जानकी झालं ना तुझ्या मनासारखं. अगं पण हे कसं काय, मला काय समजत नाही. ओ आई आई दे. नाही नाही, हे तुझ्या लाडक्या मित्राचं काम. माझा लाडका मित्र? पण कुठे आहे तो? हाय हाय. थँक्स थँक्स अलॉट. कशाबद्दल? तुझ्यामुळेच तर जानकी मला मिळाली. थँक्स नाही म्हणायचं, थँक्स म्हटलं की दोस्ती संपली, कळलं? ओके ओके ओके, थँक्स नाही म्हणत. ऑल राईट, दॅट्स इट दॅट्स इट. पण तू केव्हा भेटलो जानकीला? वेळात वेळ काढून त्या दिवशी मला मावशीने फोन केला आणि मला सगळं सांगितलं. मग मी विचार केला की हिला भेटायलाच पाहिजे. गेलो त्याच्या घरी, तिकडे नव्हती. तिथं बरं झालं की सदा काका तिकडे होते, त्यांनी मला सांगितलं तिकडे बसली. जानकी तिथे. एक्सक्यूज मी, मिस जानकी आपण? हो आपण. मी ओळख करून देतो, मी अक्षय. मला आपल्या बरोबर काम होत, एक व्यक्ती म्हणून, एक मित्र म्हणून. इफ यू डोंट माइंड कॅन वी सिट डाउन? हो आफ्टर यू. मिस जानकी, आमच्या फिल्मी दुनियात माणसाचे खूप मुकुट असतात, प्रेमाचे नाटकं असतात, वरवरचं हसणं असतं, मनात नसलं तरी कडकडून भेटणं असतं. ऍक्च्युली खरे मित्र आपण बोटावर मोजू शकतो, बेसिकली नसतातच. तीच गोष्ट खऱ्या प्रेमाची. माझा खरा मित्र अगदी लाटका, तो माझ्या दुनियातला नाही आणि म्हणूनच माझा खरा मित्र आहे. त्याच्यासाठी मी तुमच्याकडे शब्द टाकायला आलो. तुम्ही आवडता त्याला? हो. आणि ओळखताही जगदीश. त्यांचं लग्न ठरलंय म्हणजे त्यांची आई फोनवरून बोलताना ऐकलंय मी. मावशीला जगदीशच्या लग्नासाठी चिक्कार फोन यायचे, ते टाळण्यासाठी फोनवर त्यांना खोटं बोलावं लागत. मला वाटलं की खरंच त्यांचं. मावशीने केव्हा सुण म्हणून स्वीकार केला तुझा. मिस जानकी, काही वेळेला काही गोष्टी आपण एकमेकांशी क्लिअर करून घेत नाही आणि उगाच भलते सलते अंदाज बांधून घेतो आणि मग हातातला सुख सापडत नाही. जानकी, बिलीव मी, त्या घराला तू हवी आहे. सगळे जण तुझी वाट पाहत आहेत. चल चल तिकडे जाऊया, लेट्स गो. जानकी विचार करू नको, चल जाऊया तिकडे. कम कम ऑन कम. काय रे अक्षय, तू माझ्यासाठी वेळात वेळ काढून? ए येडा, मित्रासाठी वेळ काढायचं नसतं तर कोणासाठी? काही क्षण हे आपल्यासाठी असतात, आपल्या माणसांना द्यायचं असतं. Just remember it. Okay, thanks. Chala, lagna ki vel dali. Okay, let's start the big game. Come on, ready. Shubh Mangal Savadhan.